नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज दिनांक 25 जून 2022, व्याख्यान क्रमांक 52, गाथा क्रमांक 113 आणि आजचे मार्गदर्शक आहेत आपले आदरणीय वैशाली संजय गायधनी मॅम। आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या नियमानुसार आपण आपल्या अखंड विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणी विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या पावन मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सतधम्म आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार भारत भाग्य विधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनंत यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्म साकाच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा गाथा साप्ताहिक मालिका त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सर, पाली स्कॉलर व धम्माचे अभ्यासक, धम्म साकाच्या समूहात आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेला उपस्थित असणारे सर्व उपासक उपासिका शील संपन्न व बालमित्र पाली विभागाचे विद्यार्थी या सर्वांना माझा सविनय जय भीम। कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्या नियमानुसार तीन रत्नांचे अनुसरण करायचे असते आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आयुष्यमान चंद्रहास तांबे यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सुंदर आवाजामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने त्रिसरण अनुसरण करावे। आदरणीय चंद्रहास तांबे सर। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि, तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं पि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। धन्यवाद
तांबे सर, खूप सुंदर रित्या तुम्ही ग्रहण केले त्रिशरण, खूप खूप धन्यवाद. आज आपल्या धम्मपद गाथा आणि अट्टकथा या व्याख्यान मालिकेचे 50वे पुष्प गुंफण्यासाठीच्या आपल्या आज वक्त्या आहेत आणि मार्गदर्शक आहेत आदरणीय वैशाली गायधनी मॅम. आणि आज ते आपल्याला सहस्र व गो मधील पटाचारा थेरी वत्थू कथा व गाथा क्रमांक 113 यावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांचा परिचय देण्यासाठी मी खापर्डेताई यांना विनंती करते की त्यांनी मॅमचा परिचय द्यावा. खापर्डेताई नमस्कार. जयदेव, मी विश्वभारती रंजन कुमार खापर्डे राहते राहणार फारगर. धम्मसागरच्या समूहाने धम्म काय आहे व कशा प्रकारे या मार्गावर चालल्याने आपलं मंगल होते हे या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मपदाच्या माध्यमातून जो जनमानसांना समजे अशा कथेच्या स्वरूपात देण्यासाठी जे स्कॉलर मार्गदर्शक उपलब्ध करून देतात अशा या समूहातील सर्व सभासदांना धन्यवाद देते. व आज मला धम्मसाखच्या समूहाने वैशाली संजय गायधनी यांचा परिचय करून देण्याची संधी दिली त्याबद्दल मी समूहाचे खूप खूप आभार मानते. मला मनापासून आनंद झालाय की ज्या वैशालीला मी खूप आधीपासून ओळखते वैशाली मॅम व संजय भाऊ नेहमी धम्मपुरला रिपेटा सेंटरला सेवा द्यायला यायचे. आम्ही सर्व मिळून सेवा देत होतो. आमचा साधक लोकांचा ग्रुप आहे त्यातील ते दोघे पालीमध्ये एमए शिकायला जायचे. नंतर ते शिकत असताना वैशाली मॅम मध्ये प्रेरणा लागली की मी जे शिकत आहे तो अभिधम माझ्या ग्रुपच्या लोकांपर्यंत द्यायची. मग तिने आम्हाला विचारलं काही या क्लासला येणार का, तर आम्ही पण होकार दिला. मग ती म्हणाली भंते कुठल्यांनी मला परवानगी दिली की तुम्ही मराठीतांना अभिधम्म शिकवू शकता. व भंते कुसला जेव्हाही त्यांच्या घरी यायचे तर ते आम्हा सर्वांना आपल्या दानधार्मिकेत सामील करून घ्यायची. अशा प्रकारे तीनदा आमची भेट भंते कुसलांसोबत झाली व त्यांचा आशीर्वाद पण आम्हाला वैशाली व संजय भाऊ मुळे झाला. आमच्या या ग्रुप मधील ती जोडी धम्म मार्गात खूप पुढे गेली व आज एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा मॅम तसेच त्यांचा संपूर्ण परिवार आपल्या या धम्म सातत्या समूहाला नेहमी वेळ देत असतात. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे आभार प्रदर्शित करते. त्यांचा पाली व बौद्ध धम्म साहित्याचा गाढा अभ्यास आहे. त्या अभिधम्म उत्कृष्टपणे समजावून सांगतात. त्याचप्रमाणे त्यांचा सूत्रांचा सुद्धा उत्तम अभ्यास आहे. त्या स्वतः सूत्र स्टॅम्पिंग करतात. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून तिथे त्या युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. तसेच लॉस एंजल्स कॅलिफोर्निया इथे पाली अँड बुद्धिझम स्टडी मध्ये PhD कॅन्डिडेट आहेत. तर त्या लवकरच PhD पूर्ण करून डॉक्टर वैशाली संजय गायधनी म्हणून लागतील त्यासाठी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा. तसेच विशेष कौतुक करण्यासारखं म्हणजे एवढ्या बिझी असून सुद्धा आपल्याला मिळालेलं ज्ञान किती लोकांना देऊ शकतो अशी मला जी इच्छा आहे ती धम्म साखच्यामध्ये आजपर्यंत साध्या सोप्या भाषेत धम्मपदाचं कशाच्या स्वरूपात जे मार्गदर्शन करतात व लोक त्यांना मनापासून ऐकण्याची इच्छा दर्शवितात दर्शवित असतात. तर मॅमने आतापर्यंत 6 व्याख्याने 5 वग 10 गाथा व 8 कथा सांगितलेल्या आहेत. ते खालील प्रमाणे 1 व्याख्यान क्रमांक 5 एमक वग गाथा 11-12 कथा क्रमांक 8 सारी पुत्र थेर वत्थू. नंबर 2 व्याख्यान क्रमांक 12 अप्पमाद वग गाथा क्रमांक 25 कथा क्रमांक 3 पूरपंथ थेर वत्थू. व्याख्यान क्रमांक 3-16 किस्से वग गाथा 33-34 कथा क्रमांक 1 मेघीय थेर वत्थू. व्याख्यान 17 चित्त वगो गाथा क्रमांक 35 कथा क्रमांक 2 अय्य अयत्तर भिक्खू वत्थू. व्याख्यान क्रमांक 26
उपभोग गाथा क्रमांक 53 ते 55 कथा क्रमांक 7 सप्तपाणी पचक वस्तु 8 विशाखा वस्तु व्याख्यान क्रमांक 41 अरहंत वगो गाथा क्रमांक 90 91 कथा क्रमांक 1 जीवक पय वस्तु 2 महाकसप खेर वस्तु अशा आदरणीय माननीय वैशाली संजय गायधनी मॅमची थोडक्यात ओळख करून दिली आहे. त्यांचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व स्वागत करते व आज आपल्याला मार्गदर्शिका म्हणून लाभले आहे तर मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद. थँक्यू खापर्डेताई. खूप खूप धन्यवाद तुम्ही इतके बोलल्याबद्दल. मी माझा फार एक असा सगळ्यांप्रमाणे एक प्रयत्न आहे की बुद्धांचा धम्म शिकायचा, बस एवढंच आहे, आणि तो सगळ्यांसोबत शेअर करायचा. तर आज ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. ही यावेळेस मला सगळ्यांप्रती फार ग्रॅटिट्यूड येत आहे. खूप मनामध्ये खूप थँकफुलनेस आहे. खूप मनापासून धन्यवाद वाटत आहे धम्मसाकरच्या ऑर्गनायझेशनचे आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत मिसाळकर सर त्यांचे आणि सगळे ज्यांनी पीपीटी मध्ये पण मला मदत केली. काल रात्री पण नैनाताई आणि नलिनीताई सगळ्यांचे मला फार फार धन्यवाद करायचे आहे. आणि सगळे जे उपस्थित आहे आज धम्मसाकरच्या साठी आज आणि एरवी सुद्धा या पूर्ण 52 एपिसोड मध्ये सगळेजण जे उपस्थित आहे आणि सातत्याने धम्म शिकायची जी आवड आहे सगळ्यांमध्ये त्याच्यासाठी मला मला खूप मनामध्ये खूप संवेग येतो. खूप बुद्ध धम्माविषयी मला आणखी जास्त शिकायची ओढ माझी वाढते. खूप इन्स्पिरेशन येतं तुमच्या सगळ्यांमुळे. तर खूप थँक्यू आणि आणि बुद्धांना वंदन करून आणि बाबासाहेबांना सुद्धा. आणि आपण आता सुरू करूया. तर मी आता प्रेझेंटेशन शेअर करते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुधस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुधस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुधस्स. बुद्धांना नमन करून आपण सुरू करूया. आज आपण जी गाथा बघत आहे किंवा जी कथा बघत आहे अट्टकथा जी बघत आहे ती पटाचारा थेरी वथू यांच्यावर आहे. आणि नेहमीप्रमाणे आता आपल्याला माहिती झालं आहे की त्रिपिटक मध्ये सुत्तपीटक खुद्दक निकाय आणि धम्मपद अट्टकथा सहस्य वग्गो याच्यामध्ये पटाचारा थेरी वथू आहे. ही अट्टकथा आहे. तर आजची जी गाथा आहे ती अशी आहे. योच वस्स सतंग जीवे अपसंग उदयभयं एकाहं जीवितं सेयो पसतो उदयभयं. तर ही गाथा जी आहे ती भगवान बुद्धांनी म्हटली आहे आणि ही गाथा उदयभय याच्यावर आहे. उदय व्यय या गोष्टीवर आहे. तर आपण बघूया की पटाचारा थेरी वथू मध्ये ही गाथा कशी कशी सूट म्हणजे कशी अप्लाय होते. आणि पटाचारा थेरी वथू इथे एक शॉर्ट मध्ये दाखवलेलं आहे की या स्लाइड मध्ये एक पिक्चर फॉर्म मध्ये पूर्ण स्टोरी दाखवलेली आहे पटाचारा थेरींची. आणि खूप खूप सारे इव्हेंट्स आहेत या स्टोरीमध्ये. आणि इनफॅक्ट एखाद्याच्या लाईफ मध्ये हे खूप शॉकिंग इव्हेंट्स आहेत. खूप ट्रॅजिक इव्हेंट्स आहेत. युजली आपण असं म्हणू शकतो की पटाचारा थेरी ज्या आहेत त्यांच्या आधीच्या लाईफमध्ये म्हणजे त्यांना थेरी व्हायच्या आधी त्यांच्या लाईफमध्ये खूप ट्रॅजेडी खूप दुःख येऊन गेलं आहे. तर त्याबद्दल आहे ही पटाचारा थेरी वथू. आणि नंतरच्या लाईफमध्ये
म्हणजे बुद्धांना भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये जो बदल आला आणि त्या ज्या अरहंत पदाला प्राप्त झाल्या त्याच्यानंतर काय काय घटना घडल्या त्या सुद्धा आपण इथे थोडक्यामध्ये बघूया. तर ही एक ही स्लाइड एक आयडिया देत आहे की पटाचारा पहिल्यांदा भगवान बुद्धांजवळ आल्या तेव्हा त्यांचे त्यांची काय स्थिती होती आणि ती जी परिसा होती तिथे जे सगळे लोक जमले होते तर त्या परिसामध्ये त्या कशा आल्या आणि कशा भेटल्या. इनफॅक्ट पटाचारांची स्टोरी तर सगळ्यांना माहीतच आहे. वरवर शॉर्ट मध्ये पण आपण जर बघितलं तर सगळ्यांना ज्यांना बुद्ध धम्म माहिती आहे जसे खूप फेमस स्टोरीज जे आहेत जसे अंगुलीमाल आहे जसे आणखी पण महाप्रजापती गौतमी थेरी म्हणजे ह्या ज्या मेन मेन एल्डर्स जे होते ज्यांनी धम्माला पुढे नेलं धम्मा बुद्धांची शिकवण पुढे सांगितली त्या सगळ्यांची स्टोरीज तर आपल्याला माहितीच आहे. तर ही त्यातली एक फेमस स्टोरी आहे पटाचारा थेरींची. तर इथे आपण या कथेमध्ये किंवा या पूर्ण जी अट्टकथा आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहे धम्मपदच्या. तर धम्माला धम्मातले कोणते ते त्या ते मेन गोष्टी आहे जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे धम्म शिकत असताना. तर आपण त्या परसेप्शननी त्या आयडियानी आपण ही स्टोरी आज बघणार आहे. तर बुद्धांच्या धम्माबद्दल आपल्याला आणखी काय पुढे माहिती होते पटाचारां थेरींच्या स्टोरी मधून. आणि जसे आपण आधी बघितलेच आहे की ही खूप एक ग्रीफ स्ट्रिकन ट्रॅजेडी आहे. ही एक खूप इतकी ट्रॅजेडी आहे की कदाचितच कोणाच्या लाईफमध्ये एवढी ट्रॅजेडी एका क्षणामध्ये किंवा इतक्या कमी वेळामध्ये होईल इतकी ट्रॅजेडी आहे. आणि बुद्धांची जी शिकवण आहे या सगळ्या गोष्टीतून जेव्हा पटाचारा थेरी त्यांच्या पटाचारां बिफोर बिकमिंग अ थेरी जेव्हा त्यांच्याकडे पोचतात तर तेव्हा बुद्ध जसे शिकवतात इतक्या महाकरुणेने इतक्या अनुकंपेने इतक्या स्वतः बुद्धांनी पटाचारांना शिकविलेलं आहे. आणि मग त्या जेव्हा अरहंत होतात तर तेव्हा जे पण त्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे ते किती मुक्त हस्तानी जेवढ्या दुखी स्त्रिया त्यांच्याकडे येतात त्या सगळ्यांना त्या कशा सुखाकडे बुद्धांनी शिकवलेल्या धम्माकडे कशा ते वळवून घेऊन जातात हे सगळं काही आपल्या त्रिपिटक मध्ये लिहिलेलं आहे. आणि इनफॅक्ट पटाचारा थेरींबद्दल इतकं लिहिलेलं आहे की धम्मपद अट्टकथा एक भाग इवन धम्मपद अट्टकथामध्ये पण दोन पटाचारा थेरी वथू आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आपण हे सगळं बघूया आणि अजून बघूया की थेरी गाथामध्ये त्यांचे उदान आणि त्यांनी शिकवलेल्या त्यांच्या ज्या अजून अग्र साविका होत्या त्यांचे उदान ते सगळे थेरी गाथामध्ये आहेत आणि अपादान थेरीमध्ये आहे. तर पुढे जाऊया आपण. तर यो च वस सतंग जीवेती इमंग धम्मंग देसना सत्था जेतवने विहरंतो पटाचारंग थेरी आरंभ कथेसी. म्हणजे हे जे इथे तुम्हाला पिक्चर्स दिसत आहे तर ही ग्रीन मध्ये जे झाडं वगैरे दिसत आहेत हे आताची पिक्चर्स आहेत. आणि वरती पण हे वर एक पिक्चर दिसत आहे जे बुद्धांचा फोटोची इमेज आहे ते सुद्धा आताच आहे. तर आपण बघू शकतो की जेतवन जे सावथी मध्ये आहे अनाथ पिंडिकांनी यांनी दान केलेलं आहे तर तिथे बुद्धांची गंधकुटी असायची वरच्या फोटो मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर आज पण ती जागा प्रिझर्व केलेली आहे. काळानुसार सुद्धा ती प्रिझर्व केलेली आहे आपण आपल्याला बघायला मिळतं की वरती काही कन्स्ट्रक्शन्स आहेत ते तर ते काळानुसार सुद्धा ते प्रिझर्व केलेले आहेत. आणि या ठिकाणी बोधी वृक्ष सुद्धा आहे जे आनंद थेरांनी लावलेला आहे त्यावेळेस. आणि आपण इथे बघतो की याच जेतवन मध्ये भगवान बुद्ध जेव्हा विहार करत होते आणि सगळ्या परिसाला लोकांना उपदेश करत करायचे त्यावेळेस एके दिवशी पटाचारा थेरी तिथे येतात. तर तिथे ही जी गाथा आहे
योच वस सतंग जीवेती ही जी धम्म देसना आहे ही भगवान बुद्धांनी पटाचारा थेरींना उद्देशून म्हटलेली आहे. तर अर्ली लाईफ काय आहे? अर्ली लाईफ माहित आहे आपल्याला की पटाचारा चे जे वडील होते, जी फॅमिली होती, ती 44 कोटी ची प्रॉस्परस प्रॉपर्टी असणारे खूप मोठे श्रेष्ठी होते. आणि त्यांची ती मुलगी होती आणि ही फार सुंदर सुद्धा होती. तर जेव्हा ती 16 वर्षाची होते तेव्हा 7 फ्लोअर्सच त्यांचं घर असत, सत्तभूमिकस पासादस. तर वरच्या लेवलवर तिला राहायला पाठवतात. तर जेव्हा ती 16 वर्षाची होते याचा अर्थ आपण समजू शकतो की तिला जास्त लोकांसोबत मिळून मिसळून नाही ठेवायचं असतं त्यांना. आणि खूप सारे घरी नोकर चाकर असल्यामुळे तिला जे काही हवं असेल ते तिला तिथपर्यंत पोचून मिळायचं. आणि जेव्हा ती एका घरच्याच एका सर्वंट सोबत क्लोज होते, जवळ येते, त्यावेळेस आई वडिलांना कदाचित ते कळतं आणि ते एका समजातिक कुल एकस्य कुमारस्य पटी सुनीत्वा विवाह दिवसं ठपेसु, एक विवाह दिवस तिचा निश्चित करतात एका त्यांच्या समजातिक एक त्यांच्या बरोबरीच्या एका यंग माणसासोबत, कुल त्याच्या कुलासोबत. त्यावेळेस पटाचारा, आता ही कशी आहे स्वभावानी इथून आपल्याला बघायला मिळतं. स्वभावाने ती अशी होती की जेव्हा तिचं मन जुळतं त्या त्या सर्वंट सोबत, तर चूळ उपठाकंग म्हटलं आहे, तर त्याला त्याला बोलावून ती म्हणते की मला अशा अशा घरी दिलेला आहे आणि त्या घरी मी जेव्हा जाणार तेव्हा तेव्हा तू जर काही गिफ्ट घेऊन येणार तर तुला ते अलाव नाही करणार आतमध्ये यायला. तर मग जर तुला खरंच माझ्यासोबत स्नेह आहे, स्नेही सचेते मयी स्नेही अथी इदानेव मंग हेत्वा येन वा तेन वा पलायसु, तर मला घेऊन इथून पळून जा. आणि तसं तो म्हणतो सो साधू भद्देती, तो म्हणतो ठीक आहे. आणि काय होतं की निश्चित करतात ते एक ठिकाण आणि तिथून दुसऱ्या दिवशी जे काही निश्चित केलेलं आहे तशी ती घरून एक उपाय करून एका आयडिया करून ती घरातून बाहेर पडते. तर कशी पडते ती? तर स्वतः एक दासीचे कपडे घालून, स्वतःला स्वतःचे कपडे असे मळके कपडे घालते आणि केस विखरून घेते आणि तशी ती घरातून बाहेर पडते आणि ज्या स्थानावर ठरलेलं आहे त्या स्थानावर ती येते. तिथून ते दोघे एका जवळच्या गावामध्ये, म्हणजे ते तिथे तर राहणार नाही, ते लांब जाऊन कोणत्या गावामध्ये तिथे राहतात. अरण्यामध्ये तो काम करतो किंवा शेतावर काम करतो आणि पाणी आणि म्हणजे जे काही घराला लागतं ते सगळं घेऊन येतो, लाकूड आणि हे सगळं. आणि पटाचारा म्हणजे त्यावेळेस ती जी 16 वर्षाची घरून निघालेली असते त्यावेळेस तिला काम करावं लागायचं. ती कुटेन उदकं आहरित्वा, मडक्यामध्ये मडक्यानी पाणी घेऊन येते. सहथा कोटन पचनादिनी करून ती अत्तनो पापस्य फलंग अनुभवती. आणि जे काही कुटन असतं घरचं किंवा स्वयंपाकाचं काम असतं ते ती करते आणि स्वतःमध्ये तिला पापस्य फलंग अनुभवती. तिला वाटतं ती दुःखी असते, म्हणजे तिला ते काम करावं लागायचं जे तिच्या घरी नोकर चाकर करायचे आणि त्यावेळेस तिला वाटत की हे पापाचं फळ मी अनुभव करत आहे, हे माझ्या पापाचं फळ मी अनुभव करत आहे. तर आपण बघतो की जेव्हा दुःख येतं तर अभिधम्मामध्ये म्हटलं आहे की डेफिनेशन जे दिलं आहे लक्षण, कुशल कम्म आणि अकुशल कम्माचं जे लक्षण आहे, तर हे जे लक्षण आहे दुःख विपाक लक्षण, पाप दुःख विपाक लक्षण आहे अकुशल कम्माचं. कुशल कम्माचं लक्षण आहे सुख विपाक लक्षण. तर इथे आपल्याला बघायला मिळतं की नेचर, बाय नेचर, स्वतःहून आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा अनुभव करतो की
दुःख आहे मला, तर हे नक्की आपल्या मनात येतं की हे कोणत्या तरी अकुशल कर्माचं हे दुःख येत आहे. कदाचित या जन्माचं नसेल, कदाचित मागच्या जन्माचं असेल, केव्हाच आपण ते असू शकतं, पण ते अहेतुक चित्त आता उत्पन्न होत आहे, या क्षणामध्ये ते परिपक्व होत आहे आणि ते त्याचा विपाक प्रकट करत आहे, मॅनिफेस्ट करत आहे. तर तिला तिच्या कम्माचं जे अकुशल कम्म ती करत आहे त्याची अनुभूती इथेच होणं सुरू होतं. तर मग काय होतं की थोड्या वेळानंतर अथसा कुच्यंग गर्भोपतिष्ठासी, तर ती गर्भवती होते, ती गर्भधारणा करते. सा परिपूर्ण गर्भा, परिपूर्ण गर्भा इदमे कोची उपकारको नथी. ती म्हणते ती जेव्हा तिचं गर्भ पूर्णतावर येत असतो त्यावेळेस ती म्हणती तिच्या पतीला म्हणते की इदमे कोची उपकारको नथी, इथे माझा माझी कोणी सोय करून देणार नाहीये. माता पितरो नाम उत्तेसु मुदुहदय होती. आई वडिलांच्या साठी आपले पुत्र पुत्री जे काही आहे त्यांच्यासाठी त्यांचं मन खूप सॉफ्ट असतं, खूप मृदू चित्ताचे असतात. ते संग संतिकांग मंग नेही, त्यांच्या जवळ मला घेऊन जा. तत्थमे गभ उठानंग भविष्यती, तिथे मी माझ्या गर्भाला वाढवणार. तर ती सामिकंग याची, ती याचना करते आपल्या पतीला, स्वामीला. सो किंग भद्दे कथेसी, काय म्हणताय बद्दे, अशी असं म्हणत असे म्हणतात तिचे पती आणि म्हणतात मंग दिसवा तव माता पितरो विविधा कम्म कारणा करे येऊन, मला पाहून तुझे आई वडील विविध प्रकारे मला पनिशमेंट करतील. न सक्का मया तथ गंतू ती पटी खिप्पी, तर नाही मी तिथे तुला घेऊन जाऊ शकत, मी तिथे जाऊ शकत नाही. तर असं करून ही रिफ्युजेस, मना करतो तो. आणि त्यावेळेस पटाचारा कदाचित पुन्हा पुन्हा याचना करत असेल, खूपदा याचना करत असेल की नाही मला जायचं आहे, कारण ती रोजच हे अनुभव करत असेल की तिला स्वतःला पण तशा अवस्थेमध्ये काम करावं लागत आहे आणि जे काही अनकम्फर्ट डिस्कम्फर्ट होत आहे तिला शरीरामध्ये पण आणि मानसिकरित्या पण, जिथे किती वैभव तिच्या घरी होता आणि इथे तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला मेहनत करावी लागत आहे आणि ते सुद्धा असं परिपूर्ण असं सॅटिस्फॅक्टरी असं काही नाही असं तिला दिसत असेल. तर सा पुन्हा पुन्हा याचित वापी गमनंग अलभमाना तस अरण्यंगत काले पटी विसक्के आमंतेत्वा. तर त्यावेळेस ती पुन्हा पुन्हा याचना करत असते आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तिची याचना तिच्या पतीकडे, तेव्हा जेव्हा तो अरण्यामध्ये जात आहे त्यावेळेस पटी विसक्के म्हणजे नेबर्स त्यांना ती म्हणते की जर माझा पती जर आला आणि मला नाही बघितलं, सचे सो आगंतवा मग अपसंतो कहंगता ती पुच्छिसती मम अत्तनो कुलघरंगत भावंग आचिखे याथाती. तर मी माझ्या कुलघरकडे गेली आहे असं त्यांना सांगा, माझ्या पतीला सांगा. वत्वा गेहद्वारंग पिदहित्वा पक्कामी सोपी आगंतवा तंग अपसंतो पटी विसक्के पुछित्वा तंग पवत्तिंग सुतवा निवत्ते सामी नंती अनुबंधित्वा तंग दिसवा नाना पकारंग याचीय मानोपी निवत्ते तुंग ना सखी. तर असंच होतं की जेव्हा तो परत घरी येतो आणि तेव्हा बघतो की अरे दिसत नाहीये मला कुठे आहे भद्दा, तर मग तो तर तिचे पती जे असतात ते नेबर्सला विचारतात आणि मग ते सांगतात की तसेच सांगतात की ती म्हणाली की मी कुलघर जात कुलघराला माझ्या घरी जात आहे. तर तसंच तो मागे मागे जातो आणि निवत्ते सामी म्हणजे परत यायच्यासाठी पुन्हा म्हणतो, पण खूप याचना करतो पण ती ऐकत नाही. तर अथसा एकस्मिन ठाणे कम्म जवाता चलेन्सू, मग एक वेळ एका ठिकाणी काय होतं, चालता चालता ते चालत जात असतात त्यावेळेस तिचं पसुती वेदना सुरू होतात. सा एकंग गच्छंतरंग पविसित्वा, तर मग एका अशा एखाद्या आडोशाला तिथे प्रवेश करून ती सांगते आपल्या पतीला की मला असं होत आहे, मला अशा वेदना येत आहे आणि ती भूमीवर पडून संपरिवर्तमाना किच्छेन दारका विजयत्वा. तर अशी ती
रोल करते, स्वतःला पाय जवळ करून ती तिथे तिच्या पुत्राला जन्म देते. या सत्था याहं कुलघरं गच्छेयं. मग काय, आता जन्म झाला आहे बाळाचा, तर मग आता कुलघर जाऊन काय काय निष्पन्न होणार, म्हणून ती मग ते पुन्हा आपले घरी येतात वापस आणि 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 आधीच्या सारखे पुन्हा आपले जीवन जगत राहतात. तर तसं थोड्या वेळानंतर तसा अपरेन समयेन पुन्हा गर्भोपतिष्ठही, पुन्हा थोड्या वेळा काही वेळानंतर पुन्हा गर्भधारणा होते आणि जसे आधी झाले तसेच होते, कारण पुन्हा ती याचना करते आपल्या पतीजवळ आणि ते पूर्ण होत नसल्याने ती त्या बाळाला आपल्या कड्याशी घेऊन तिथून निघते आणि मग तिचे पती पण पुन्हा फॉलो करतात, तिला थांबवतात. आणि अशा वेळेस, नेमके अशा वेळेस दुसऱ्या केसमध्ये असं होतं की जसे ते आता निघतच नाही, पुढे जातच नाही, तर असं होतं की महाकाल मेघो उत्पादी समंता विज्जुलताही आदित्यं विय मेघत्थ नितेही भिज्यमानं विय उदकधारा निपात निरंतरं नभं अहोसी. तर एक महा अकाल म्हणजे अवेळी आलेलं मेघ, त्यावेळेस ते उत्पन्न होतं आणि खूप लाइटनिंग होती, खूप लाइटनिंग समंत ओव्हरऑल खूप लाइटनिंग होत असते आणि खूप थंडरिंग होत असतं आणि असं वाटतं की सगळं काही नष्ट होईल. अशा धारा, पावसाच्या धारा पडत असतात निरंतर, जसे काही नभ फाटले आहे अशा धारा पडत असतात. अशी ती परिस्थिती उत्पन्न होते अचानक त्यावेळेस, अकालो मेघो म्हणजे. तर तस्मिन खणे तस्स कम्मजवाता चलेंज, आणि त्याच वेळेस काय होतं, पुन्हा तिला प्रसूती वेदना सुरू होतात आणि ती आपल्या पतीला म्हणते की मला ह्या प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत, तर मला ना ते धरून संधारेतून न सक्को मी, मला धरून होत नाहीये. अनोवसक्क ठाणं मी जानाही ती आह. तर असे काही ड्राय प्लेस, अनोवसक्क ठाणं म्हणजे जिथे पाणी नाही असं, त्या अशा प्लेस मध्ये, अशी जागा, ड्राय प्लेस ती पहा म्हणजे जाणा ती कुठे आहे ती. तर तसेच तिचे पती शोधायला निघतात आणि तिथे एक त्यांना एक वेल दिसते आणि त्या वेल मध्ये ती, त्यांना वाटतं की ही वेल जर अशी वर धरून अशी ठेवली तर ती एक आडोशा म्हणून, पाणी पाण्याचा आडोशा म्हणून ती आपण यूज करू शकतो असं करून ते. पण तिथे एक वम्मिक मथके म्हणजे एक अँटहिल वारुळ असतं, जे अँट्सचं, मुंग्यांचं वारुळ किंवा अँट्स, वम्मिक युजली व्हाईट अँट्सला म्हणतात, वुडला जे वुडला लागतात. तर असे ते जे वारुळ असतं तिथे एक, तर तिथे ते जेव्हा तोडत असतात तेव्हा ते तुटतं आणि त्याच्यामधून एक विषारी साप निघतो बाहेर आणि तो त्यांना चावतो, तो पतीला चावतो. आणि तर पूर्ण सर्व शरीरामध्ये जसं अग्निज्वाला त्या चावल्याने असं उत्पन्न होते आणि नीळ वर्ण उत्पन्न होतो शरीरामध्ये आणि ते निळं पडतं शरीर आणि ते तिथेच पडतात, इनफॅक्ट मरतात तिथेच. इतरापी महादुःखं अनुभवमाना तस्य आगमनं ओलोकेंतीपी तंग अदिस्वाव अपरंपी पुत्तं विजाई. आणि इथे खूप दुःख होत राहतं, खूप वेदना, दुःखाच्या वेदना होत राहतात. तर पटाचाराला आणि या दुःखाच्या वेदनामध्ये ती पुत्राला जन्म देते. आता दोन पुत्र आणि ते दोन्ही पुत्र इतके इतका पाऊस आणि वारा, खूप म्हणजे स्टॉर्म पण असतो आणि तो त्यांना सहन होत नाही. दोन्ही खूप छोटे छोटे लहान लहान बाळ असतात तर त्यांना सहन होत नाही, ते खूप रडतात दोघे पण. द्वेदारका वात वुठ्ठी वेगं असहमाना महावीरवं वीरवंती सा उभोपी ते उरंतरे कत्वा द्विही जाणुकेही चेव हत्येही च भूमियं उपेळित्वा
तथाथिताव रत्तिं वितिनामे. तर ती काय करते अशा वेळेस, काय करेल ती? एकतर ती वयाने पण खूप कमी असते, खूप जास्त वय नसतं तिचं, आणि दोन बाळ असतात तिच्याजवळ, काही आधार नाही. तर ती त्यावेळेस या दोघांना वाऱ्यापासून आणि पावसापासून, भयंकर या अशा स्थितीपासून वाचवायसाठी ते रडत असतात, तर त्यांना शांत करायसाठी ती दोन्ही हात अशी जमिनीवर टाकते आणि त्या दोन्ही बाळांना आणि दोन्ही पायावर अशी गुडघ्यांवर येते आणि दोन्ही हात अशी जमिनीवर ठेवून त्या दोघांना स्वतःच्या शरीराने कव्हर करते पाऊस आणि वाऱ्यापासून. अशी ती पूर्ण त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये ती पूर्ण रात्र वीती नामेसी त्या घालवते ती अशी पूर्ण रात्र. आणि सकल शरीरंग नीलोहितं विय पंडुपलासवर्णं पाहुसी, आणि तिचं पूर्ण शरीर असं पिवळसारखं झालेलं, म्हणजे जसं नीलोहित म्हणजे जसं रक्त नसल्यासारखं असं पडून जातं, कारण ती खूप 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 थिन आणि खूप वीक झालेली असते या पूर्ण या घटनेनी. सा उठिते अरुणे मनसे मनस पेसी वर्णन एक पुत्तं अंकेनादाय इतर अंगुल अंगुलिया गहित्वा. काय करते ती त्याच्यानंतर, कि एका पुत्राला असं कडेवर असं घेऊन आणि दुसऱ्याला एका बोटाने हात घेऊन सहारा देऊन ती तिथून उठते. सकाळ होते तेव्हा, कारण ते अरण्य आहे आणि अरण्यामध्ये तिथे ती जागा पण अशी काही खूप सुखरूप नाहीये, तिथे वाईल्ड अॅनिमल्स आहेत. आणि अशा वेळेस ती तिच्या मुलाला म्हणते, एही तात पिता ते इतो गतो. तर ती म्हणते की बाळा, तुझे वडील इथून गेलेत. आता ह्या गोष्टीला ट्रान्सलेट जेव्हा केलेला आहे या सेंटेन्सला, तर अशा ठीक असं पण ट्रान्सलेट केलेलं आहे की तुझे पिता मेलेत असं पण ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि कुठे ट्रान्सलेट केलेलं आहे की की सोडून गेलेत, तुझे पिता आपल्याला सोडून गेलेत असं पण ट्रान्सलेट केलेलं आहे. पण इथे आपण जेव्हा पाली वाचतो तेव्हा ते आहे की ते इतो गतो, तर तुझे पिता इथून गेलेत, इथे एवढंच आपण बघू शकतो. ती वत्वा सामिकस गत मग्गेन गच्छंती तंग वम्मिक मध्यके कालंकत्वा पतितं नीलवण्णं थद्ध शरीरं दिसवा मग निस्साय मम सामिको पंथे मतो ती रोदंती परिदेवंती पायासी. तर ती मग काय करते, आपल्या बाळाला घेऊन जेव्हा जाते, तर ज्या रस्त्याने तिचे पती गेले असतात त्याच रस्त्याने, त्याच मार्गाने ती पुढे जाते, तर तिथे तिला तिचे पती त्या वारुळाजवळ तिथे पडलेले दिसतात. आणि ती मग तेव्हा जेव्हा ती पाहते की त्यांचं वर्ण असं निळ, शरीर असं निळं पडलेलं आहे, तर ती म्हणते की अरे माझ्यामुळे माझे स्वामी या मार्गावर मेलेत. आणि ती खूप रडायला लागते, खूप शोक करायला लागते आणि पुढे निघते. सा सकल रत्तिं देवेन उठता अचिरवती नदीन जण्णुप्पमाणे कट्टप्पमाणेन थन्नप्पमाणेन उदकेन परिपूर्ण दिसवा अत्तनो मंद बुद्धिताय द्विही द्वारके ही सद्धिंग. तर हे जे सेंटेन्स आहे, हे एक सेंटेन्स आहे. आपण बघतो की पालीचं एवढं मोठं सेंटेन्स, म्हणजे पूर्ण स्टोरी सांगत आहे हे सेंटेन्स. हे सांगत आहे की ती पूर्ण रात्री जो पाऊस पडत होता आणि अचिरवती नदी जी होती, ती समोर अचिरवती नदी आहे, म्हणजे त्या अरण्याच्या कडे त्या बाजूनी जिथे ती राहत होती त्या गावामध्ये, तिथे अरण्य त्या तिथे नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडे सावथी आहे. तर तिला फक्त ती नदी क्रॉस करायची आहे सावथीकडे यायच्यासाठी. आणि ती रात्रभर जो पाऊस पडलेला असतो, तर ती नदी इतकी इतकी स्वेल होते पाण्यानी, इतकी भरून येते पाण्यानी, की आधी ती गुडघ्यापर्यंत पाणी असतं, मग ते पाणी वेस्ट पर्यंत येतं आणि मग ते पाणी तिच्या गळ्यापर्यंत छातीपर्यंत वरती वरपर्यंत येतं. आणि तसं ती बघते आणि ती तिला इथे अत्तनो मंद बुद्धिताय असं म्हटलंय, तिला मंद बुद्धी म्हटलंय इथे. मंद बुद्धी आता कशाने मंद बुद्धी आहे ते आपण जेव्हा असं दुःख येतं आणि समजत नाही काय करायचं, तर त्यावेळेस
जेव्हा आपण अकुशल चित्तामध्ये सुद्धा असतो, आसक्तीमध्ये असतो, तर त्यावेळेसची ती स्थिती असावी असं इथे दिसून येते. मंद बुद्धिताय द्विही द्वारकेही सद्धी उदकं गोतरितुं अविसहंती जेठ पुत्तं ओरिमतीरे थपेत्वा इतरंगादाय परतीरंगंत्वा साखा भंगं अत्थरित्वा निप्पाजे पेत्वा इतरस्य संतिकं गमिष्यामि. ती बालपुत्तकं पहाय तरी तुं असक्कोंती पुनः पुनः निवतित्वा ओलोकयमाना पायासी. तर मग ती काय करते की दोन्ही दोन्ही बाळांना त्याच्यातून नेणं कसं प्रॉपर नव्हतं, तिच्यासाठी पॉसिबल नव्हतं ते इतके वरपर्यंत पाणी असल्यामुळे. तर ती लहान बाळाला आधी घेऊन जाते त्या पाण्यातून आणि तिथे ती एका एक वेल घेते आणि त्या वेलावर ती वेल तोडून त्याला असं सॉफ्ट असं गादीसारखं बनवून तिथे ती एका दगडावर त्याला ठेवते आणि मग तिला तिथे त्याला तिथे ठेवून ती दुसऱ्या बाळाकडे त्याला त्याला घ्यायला येते. त्याला मोठ्या बाळाला तिथे ती तिरेवरच तिने आधी तिथे त्याला बसवून ठेवलं असतं. तर जशी ती त्या बाळाला ती दगडावर ठेवते, त्या लहान बाळाला दगडावर ठेवते आणि तिथून पुढे येते नदीच्या मधात येते, तर त्यावेळेस काय होतं की ती पाहत पाहत राहते त्या लहान बाळाकडे की तो व्यवस्थित आहे ना, सुखरूप आहे ना. तर तेव्हा तिला दिसतं की एक सेनो, सेनो म्हणजे सेनो म्हणजे ससाण, ससाणा बहिरी ससाणा म्हणजे असं मराठी मला ट्रान्सलेशन मिळालं. सेनो म्हणजे हॉक जो असतो, एक मोठा पक्षी जो मांस खातो. तर तो असा त्याला तंग कुमारंग दिसवा मनस पेसी ती संयाय आकाश तो भस्सी. तर तो आहे ना अगदी त्या बाळाकडे झेप घेतो, खाली उतरतो. तर पटाचाराला ते दिसत ते, तर ते दोन्ही हातांनी त्याला उडवायचा प्रयत्न करते आणि असं आपण जे करतो ना ती खूप जोर जोरात आवाज काढते अशी. तर तो पक्षी तर फार दूर असतो तर त्याला तर ते काही ऐकू जात नाही. तर तो कुमार जो आहे, तो बाळ जो आहे, तो घेऊन तो उडून जातो आकाशात. आणि इकडे काय होतं दुसरीकडे हे ती बघतच असते आणि इकडे दुसऱ्या बाजूनी असं होतं की जो मोठा बाळ आहे, तिचा मोठं पुत्र आहे, तो बघतो आपल्या आईला आवाज देताना, या जोरात जोर जोरात हे शब्द बोलताना आईचे, आणि त्याला वाटतं की आई मला बोलवत आहे. आणि तो उठून त्या वेगाने जे पाणी येत असतं, ओघ येत असतो नदीला, त्या वेगवान पाण्यामध्ये तो पाय ठेवतो आणि ते वाहून जातो त्याच्यामध्ये. तर इतिसा बालपुत्तंग सेनोहरी जेठ पुत्तो उदके नवळ हो. तर इतक्या थोड्या क्षणामध्ये तिचे पती जातात, तिचा लहान मुलगा जो आहे तो पक्षी घेऊन उडतो आणि मोठ्या पुत्राला पाणी वाहून नेतं. ह्या तीन घटना एकदम तिच्या मनावर ऑब्विसली परिणाम होत असेल या गोष्टींचा, कारण तिचे हा तिचे हे ह्या हे तिघे पण जे होते ते सगळं काही होते त्यावेळेस. आणि हे तिचे पण खूप आसक्ती पती आणि पुत्र हे दोन्ही पण खूप आसक्तीचे. तर अशा अवस्थेमध्ये तरी पण ती दुसऱ्या बाजूला जाते आणि अशी अशी बडबडत जाते की जे तिच्यासोबत घडलं ते ती बडबडत जाते आणि खूप रडत असते, खूप शोक करत असते. गच्छ माना सावथी तो आगच्छंतं एकंग पुरुषं दिसवा पुच्छी. आणि सावथीमध्ये जसं ती जशी ती येते तर तसं एका एका पुरुषाला ती विचारते, त्याला पाहून विचारते कथावासी कोसी ताता ती कुठले तुम्ही राहणारे, तर तात तुम्ही कुठले राहणारे. तर तो म्हणतो सावथी वासी कोम्ही अम्मा, तो म्हणतो की ताई मी सावथी मध्ये राहणारा आहे. तर सावथी नगरे असुख विधीय एव रूपं असुख कुलं नाम अथी जानासी ताता ती. तर सावथी मध्ये अमुक अमुक रस्त्यावर अशा प्रकारचं एक
अशा नावाचं एक कुल आहे, एक घर आहे. तर तुम्ही जाणता? तर तो व्यक्ती म्हणतो, जानामी अम्म तंगपण मा पुच्छी सचे अय्यंग जानासी पुच्छाती. हो माहिती आहे मला, पण ताई मला तुम्ही नका विचारू. दुसरं काही असेल तर तुम्हाला जाणायचं तर विचारा. तर ती अय्येन मे कम्मंग नथी, दुसऱ्या गोष्टीचं मला काही काम नाही. तदेव पुच्छामी तातती, म्हणून मी ते विचारते आहे. अम्म त्वंग अत्तनो अनाचिक्खितुं न देसी, मी सांगू शकत नाही ताई. अज्जते सब्बरत्तिंग देवो वसंतो दिठ्ठोती, आज रात्री संपूर्ण रात्रभर जी वर्षा झाली, जी जो पाऊस पडला तो पाहिला. दिठ्ठो मे तात मय्यमे वेसो सब्बरत्तिंग उठ्ठो, पाहिलं मी तात आणि पूर्ण रात्रभर जी जो पाऊस पडला. न अय्य अय्यस, म्हणजे मी तेच पाहिलं, मी दुसरं काही पाहिलं नाही. मयंग पण उठ्ठ कारण पश्चाते कथे सामी, पण माझ्या सोबत जे काही ते पाऊस पडल्यानंतर झालं ते मी नंतर सांगेन. एतस्मिंग ताव मे सेठी गे हे पवतीन कथेही, आता या वेळेस तुम्ही मला त्या श्रेष्ठींच्या घरी काय घटना घडली ते आधी सांगा. तर तो म्हणतो, तो व्यक्ती म्हणतो, अम्म अजरत्तीन सेठींच सेठी भर्यंच सेठी पुत्तंचाती तयोपी जने अवत्थर मानंग गेहंपती, ते एक चित्तस्मिन जायंती. तर तो म्हणतो, ताई आज रात्री त्या श्रेष्ठीच्या श्रेष्ठीची पत्नी आणि श्रेष्ठीचे पुत्र तिघांवरही घर पडलं आणि ते घर पडून ते मृत पावलेत आणि त्यांची ही एक चिता एका चित्तेवर ते जळत आहे. तिथे हा धूर जो बघत आहे ना तुम्ही, पय्यायती एस धूमो पय्यायती अम्माती सा तस्मिन खणे निवत्थवत्थंग पतमानंग न संजानी. त्याच क्षणाला ती म्हणते, तिला काहीच समजत नाही, सगळं काही तिचं गेलेलं असतं. तिचे पती, तिचे आई वडील भाऊ, जे जो तिचा आता शेवटचा आधार होता या जगामध्ये, ते सगळं काही तिचं गेलेलं असतं आणि त्याचा तिच्या मनावर लगेच खूप मोठा परिणाम होतो आणि ती तिचं भान पूर्ण विसरते. उम्मतिक भावं पत्वा यथा जाता वरोदंती परिदेवंती, आणि अशा भावामध्ये ती खूप रडायला लागते, खूप ओरडायला लागते आणि सांगायला लागते आपली स्टोरी. तर अपादान थेरीमध्ये पण ही गोष्ट आहे, कारण अपादान थेरीमध्ये स्वतः तिने जसे जसे म्हटले आहे तसं तसं तिथे मेन्शन केलेलं आहे. उभो पुत्ता कालकथा पंथे मय्यंग पतिमतो माता पिताच भाताच एक चित्तम ही डह्य रेती. हे तर दोन्ही पुत्र माझे मरण पावले, पंथे रस्त्यामध्ये माझे पती मरण पावले, माझे आई वडील भाऊ सगळे या एका चित्तावर जळत आहेत. तर विलपंती परिभ्रमी अशी ती विलेपन करत, विलेपन म्हणजे खूप खूपच दुःख अनुभव करत, म्हणजे पूर्ण ते दुःख भोगत भोगून भोगून ती फिरत असते, परिभ्रमण करत असते. आणि मनुस्सातंग दिसवा उम्मतिका उम्मतिका ती कच्चवरं कहित गहित्वा पंसु गहित्वा मथके ओकर उकरंता लड्डू ही पहरंती. आणि काय करतात लोक, मनुष्यांना ती दिसते तर कस किती अशी तिचं भान नसतं, तिच्या कपड्याचं भान नसतं तिला, तर तशी ती निवस्त्र आणि अशी सगळी असताना तिला पागल पागल म्हणतात सगळे मनुष्य. त्यांना तिला कदाचित गावा बाहेर काढायचं असतं म्हणून ते तसे करत असावे, कारण तिथे सगळे लोक राहतात आणि ती तशी फिरत राहते. तर तिच्यावर कचरा फेकतात, तिच्या डोक्यावर धूळ माती वगैरे असे फेकतात आणि तिला मातीच्या गोळ्यांनी सुद्धा मारतात. सत्था जेतवन महाविहारे अठ्ठ परिस मज्जे निसिदित्वा धम्मंग देसिंतो तंग आगच्छमानंग अद्दस कप्प सत्त सहंग सहसंग परिपूर पारमी परिपूरित पारमी अभिनिहार संपन्न. तर सत्था जेतवन महाविहार मध्ये अठ्ठ परिस मध्ये म्हणजे इथे काय, तर आपल्याला चतुपरिस माहिती आहे. चतुपरिस म्हणजे भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका.
पण अठ्ठ परिस मज्जे इथे जेव्हा म्हटलाय याचा अर्थ तिथे अर्य पुग्गल सुद्धा होते. आणि अर्य पुग्गल कसे होते, अर्य म्हणजे अर्य पर्सन्स, ते कसे होते म्हणजे ज्यांना स्वतापत्ती, सगदागामी, अनागामी, अर्हंत फल प्राप्त झालेले लोक सुद्धा तिथे उपस्थित होते त्या परिसामध्ये. तर एक जे होते भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका, तर या जे ही जी परिसा होती याच्यामध्ये फक्त भिक्खू भिक्खुनीच अरंत पद किंवा अर्य पद सोतापन्न सगदागामी अनागामी अर्हंत प्राप्त केलेले हेच नव्हते, तर इवन उपासक आणि उपासिका सुद्धा अर्य होते त्या त्या परिसामध्ये. तर दोन प्रकारचे लोक होते तिथे, एक होते ज्यांनी अर्य मार्ग प्राप्त केलेला आहे आणि दुसरं म्हणजे मग्ग आणि फल प्राप्त केलेले आहे, आणि दुसरे ज्यांनी अजून प्राप्त केलेलं नाही आहे अर्य मग्ग. तर हे चारही प्रकारचे भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका दोन्ही ग्रुप्स मध्ये होते, म्हणून ते अठ्ठ परिस मज्जे. तर या अशा त्या परिसामध्ये अठ्ठ परिसामध्ये निसिदित्वा धम्मंग देसेंतो तंग आगच्छ मानंग अद्दसंग. तर धम्म द्यायच्यासाठी तिथे भगवान बुद्ध तिथे बसलेले असताना बसल्यावर ते बघतात समोरून येताना अद्दसंग कप्प सत सहस्सं परी पूरित पारमिंग कप्प सत सहस्सं. कल्प किती कल्प, शंभर, सत म्हणजे शंभर, सहस्सं म्हणजे हजार, म्हणजे 1,00,000 कल्प. पूरित पारमी, पारमी पूर्ण करून, अभिनिहार संपन्न, आणि ही पारमी पूर्ण करून जे काही रेझोल्युशन होत, जे काही अधिष्ठान केलेलं होत ते संपन्न झालेलं आहे. पारमी पूर्ण करायचं, अधिष्ठान संपन्न. तर असं अभिनिहारेन पूर्ण झालेली पारमी करून समोरून भगवान बुद्ध बघतात भट्टाचार्याला येताना. तर आता त्यांना काय आठवतं, जसे ते बघतात तर त्यांना हे आठवतं, साकीर पद्मोत्तर बुद्ध काले पद्मोत्तर सत्थारा एकंग विनयधर थेरिंग बहाय गहेत्वा नंदनवने ठपेंतंग विय एतदग थाने ठपियमानंग दिसवा अहंपि तुम्हा दिसस्य बुद्धस्य संतिके विनयधर थेरिनंग अग्गठानंग लभेयंती अधिकारं कत्वा पत्थनं ठपेसी. तर ते म्हण ते त्या हे सांगितलेलं आहे की पद्मोत्तर बुद्ध कालामध्ये इने पटाचाराने त्या जन्मामध्ये ती एक प्रार्थना केली, पत्थना केली असते. आपण बघितलेलं आहे पत्थना करावी लागते, त्या संबुद्धांजवळ याचना करावी लागते की मला पण, जेव्हा ती बघते की अरे अशी एक थेरी आहे जिला पद्मोत्तर बुद्धांनी आता अग्र घोषित केलेला आहे, कशामध्ये, तर विनयधर्मध्ये. तर तिच्या मनामध्ये त्यावेळेस जागतं की मला सुद्धा असं व्हायचं आहे, आणि ती ही प्रार्थना, ही पत्थना पद्मोत्तर बुद्धांजवळ बोलून दाखवते. अधिकारं कत्वा पत्थनं ठपेसी ही ठेवते ही तिची मनातली गोष्ट. तर पद्मोत्तर बुद्ध अनागतं संयाणं पत्थरित्वा पत्थनाय समिज्य भावं यत्वा. तर येणाऱ्या काळामध्ये कशी राहणार आहे थेरी, कशी राहणार आहे ही लेडी, तर त्याच्यावर ते बघतात आणि हे जाणून ते म्हणतात, अनागते गौतम बुद्धस्य नाम सासने अयं पटाचारा नामेन विनयधर थेरीनं अग्गा भविष्यती ती व्याकासी. तर ते म्हणतात की अनागत येणाऱ्या काळामध्ये गौतम बुद्ध आहे, त्यांच्या शासनामध्ये, त्यांच्या शासनामध्ये पट्टाचारा नावाने विनयधर थेरी म्हणून अग्र होणार असे ते बोलून दाखवतात. तर बुद्ध आपले संमासंबुद्ध, जेव्हा गौतम संमासंबुद्ध हे सगळं त्यांना कळतं, आणि तंग एवं पथित पत्थन अभिनिहार संपन्न सत्था दूर तो व आगच्छंती दिसवा इमस्सा ठपेत्वा मंग अयो अवस्यो भवितुम समत्थो नामनती ती चिंतेत्वा. त
तं यथा विहार अभिमुखं आगच्छति एवं प्रकाशी। तर तिथे आपण बघतो की हे सगळे पथित पथना जे पथना करून अभिनिहार संपन्न जे रेझोल्युशन आहे ते पूर्ण करून तिला सत्ता दिसतात। परिसा तंग दिसवाव इमिसा उमत्तिकाय इतु आगंतंग आगंतुंग मा ददिथा ते आ। परिसा जे लोक असतात तिथे, सगळ्या प्रकारचे लोक असतात, जे अर्य आहे ते पण असतात, जे अर्य नाही ते पण असतात। तर ते परिसा मधले ते जे लोक असतात ते म्हणतात, अरे ही ना पागल आहे, उमत्तिकाय इतो आगंतुंग, इथे इथे तिला येऊ नका देऊ। मा ददिथा असे म्हणतात। तर सत्ता म्हणतात, अपेथ मानंग वारयित्था तीवत्वा अविदूरठानंग आगत काले सतींग पटीला भगिनी तिया। तर भगवान बुद्ध म्हणतात, नका तिला थांबव, आणि असं म्हणून ती जास्त दूर नाही, जवळ म्हणजे जवळच येऊन ती तिथे उभी राहते। सतींग पटीला भगिनी ती आ, भगवान बुद्ध तिला म्हणतात, सतीमध्ये ये बहीण, सतीमध्ये ये असे म्हणतात। पटीलभ ऍक्च्युली ती भगवान बुद्धांच्या रेंजमध्ये आलेली असते, फार जवळ आली असते त्या परिसामध्ये। तर भगवान तिला म्हणतात, रिसीव्ह कर सती, रिसीव्ह कर। तर भगवान सातं खणंयेव, त्यावेळेस ती बुद्धानुभावेन सतीं पटीलभी, तर बुद्धांच्या भावनेनी ती पटी ती सतीचा तिला लाभ होतो, ती रिसीव्ह करते भगवान बुद्धांच्या भावनेनी। आणि जसे जशी ती सतीमध्ये येते, तस्मिन काले निवत्थवत्थस पतित भावंग सल्लखेत्वा हिरो तप्पंग पचुपट्ठा पेत्वा उक्कुट्टिकंग निसीदी। त्याच वेळेस तिला अगदी तिच्या ती निवस्त्र असते, याचा पतित भाव तिला, म्हणजे की स्वतः ती किती पडलेली आहे, किती किती ती स्वतःच्या नजरेमध्ये ती एकदम अशी पडलेली वाटते तिला। आणि हे जाणून हिरो तप्पंग, हिरो तप्पंग म्हणजे हीर म्हणजे लाज, स्वतःची लाज, चुकीचे काम करण्यापासून लाज स्वतः मध्ये। आणि ओ तप्पंग म्हणजे जगाचे च्या लाजे, जगाच्या चुकीचे काम करण्यापासून जगाचा जो भय असतो आपल्याला, कि दुसऱ्या लोकांचा जो भय असतो त्याला ओतप्प म्हणतात। आणि हिरी आणि ओतप्प असे दोन शब्द आहेत, इनफॅक्ट ते चेतसिक आहे, आपण पुढे बघू काय आहे ते। तर त्याच वेळेस जशी ती सतीमध्ये येते, भगवान बुद्धांच्या सतीचा तिला पटीलाभ होतो, तशीच ती तिला स्वतःची लाज वाटते। आणि पच्चू पठ्ठा पेटवा, स्वतःला सांभाळून स्वतःला जवळ करून अशी ती उक्कुटिकंग निसीदी, आणि उक्कुटिक बसते ती, खाली बसते पायावर। तर अथसा एको पुरिसो उत्तर साटकं खिप्पी, त्यावेळेस एक पुरुष एक पुरुष त्यावरच आपलं अंगावरचं जे वरचं दुपट्टा सारखं असेल काही, तर तो फेकतो तिच्यावर किंवा ते देतो तिला। हा हा खूप सुंदर पिक्चर आहे ती आयडिया द्यायला। आणि पटाचारा किती यंग आहे त्यावेळेस हे सुद्धा आपल्याला दिसत या पिक्चर मध्ये। तर ती खूप खूपच खूप सुंदर आहे, एक आपल्याला भाव येतो कि ती कशी असेल त्यावेळेस। आणि बुद्ध आता पुढे पटाचाराला म्हणतात, सातंग निवासेत्वा सत्थारंग उपसंकमित्वा सुवर्ण वंडेसु पादेसु पंचपतिष्ठितेन वंदित्वा। ती मग स्वतःला जवळ करते आणि त्या वस्त्राने स्वतःला कवर करते आणि आणखी बुद्धांच्या जवळ जाते, त्यांच्या सुवर्ण वर्णचे जे पाय असतात त्यांचे, त्यांच्यावर पंचपतिष्ठितेन वंदित्वा पंचांगाने ती वंदन करते त्यांना। म्हणते, अवसयो मे होत
म्हणते मी निराधार आहे, निराधार आहे, निराधार झाली आहे. पतिठा मे होत, खूप मी पतित झालेली आहे, पडली आहे. एकही मे पुत्तं सेनोगणही, एको उदकेन वळहो. पंथे मे पती मतो, माता पितरो चेव मे भाताच्या गेहेन. अवत्थटा एक चित्त कस्मी जायंती ती. आणि ती पूर्ण सांगते, पूर्ण तिची स्टोरी सांगते की निराधार झाली आहे तर कोणत्या गोष्टी सांगते ती, की माझे जे पुत्र आहे, एक पुत्र तर पक्षांनी नेला आणि एक उदके पाण्यामध्ये वाहून गेला, आणि रस्त्यामध्ये पती गेले, आणि आई वडील सुद्धा आणि भाऊ सुद्धा या पूर्ण घरामध्ये ते घर पडलं तर एका चितामध्ये ते त्यांना अग्नी देण्यात आली असं सांगते बुद्धांना. तर बुद्ध म्हणतात सत्था तस्सा वचनं सुत्वा, तिचे हे शब्द ऐकून ती आपल्या मनातलं बोलते, सतीमध्ये येऊन बोलत आहे ती आता भगवान बुद्धांना. तर बुद्ध तिला म्हणतात पटाचारे मा चिंतई, चिंता करू नको पटाचारे. तव ताणं सरणं अवस्यो भवितुम समत्थस्येव संतिकं आगतासी. ते म्हणतात तुला जे रक्षण करणारी आहे, ताणं रक्षण करणारे, सरणं शरण देणारे, ते अवस्यो भवितुम तुला सांभाळणारे, सपोर्ट करणारे. समर्थ सेव संतिकं आगतासी, तर ज्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे त्यांच्याजवळ तू आलेली आहे. ज्यांच्यामध्ये तुला शरण द्यायचं, तुझं रक्षण करायचं आणि तुला सपोर्ट द्यायचं, मदत करायचं, ज्यांच्यामध्ये शक्य आहे, सामर्थ्य आहे, अशा जवळ तू आलेली आहे. यथा ही तव इदानी एको पुत्तको सेनेन गहितो. आणि पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात की पंथे पती मतो, माता पितरो चेव भाताच्या गेहेन अवथटा. एवमेव एमस्मिन संसारे, म्हणजे अशा प्रकारे या संसारामध्ये पुत्र म्हणा किंवा पती म्हणा किंवा आई वडील म्हणा किंवा भाऊ म्हणा, तर मत काले तव रोद रोदंतिया पघरितासु चतुन्न महासमुद्दान उदकोती बहुत्तरंती बत्वा इमं गाथमः. तर किती रडली आहे तू, इतकी रडली आहे की चार समुद्र सुद्धा त्यातलं पाणी सुद्धा कमी आहे. आणि हे गाथा म्हणतात भगवान बुद्ध तिला. चतुसु समुद्रेसु जलं परित्तकं ततो बहुं असुज्जलं अनपकं दुःखेन फुट्ठस्स नरस्स सोचना किं कारणा अम्म तुवं पमज्जसीती. काय म्हणतात भगवान बुद्ध की या इतकं पाणी जे आहे चार समुद्रामध्ये हे कसं आहे, थोडं आहे, परित्तकं आणि ततो बहुंग असुज्जलंग अनपकं, आणि खूप असं तू जे 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 अस जे जल आहे ते तू जे अश्रू जे वाहिले आहेत ते थोडे नाहीत. अनपकं अप्प म्हणजे थोडे, अनपकं म्हणजे ते थोडे नाहीत. आणि इतकं दुःख, इतकं दुःख जेव्हा नरस माणसांना जेव्हा इतकं दुःख टच करत, फुट्ठस टच करत आणि ते दुखी होतात. दुःखेन फुट्टस नरस सोचना किं कारण अम्म तुवं पमज्जसी, तू कोणत्या कारणाने बहीण तू कोणत्या कारणाने पमाद करत आहे, कोणत्या गोष्टीने तू उशीर करत आहे, पमाद करत आहे, का तू धम्मामध्ये पुढे जात नाही, धम्मामध्ये जे करायला पाहिजे ते करत नाही, का तू पमाद करत आहे. इथे आपण बघतो भगवान बुद्धांनी जे पमज्जसी म्हटलं आहे तिला, ते सुरा मेरे मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. तर ही जे हे जे सील आहे पमाद करायचं, तर इथे आपण बघतो की पमाद करणं म्हणजे फक्त इंटॉक्सिकेंट्स घेणं, म्हणजे जे काही सुरा वगैरे हे सगळं घेणं फक्त हेच नाही आहे. पमाद करणं म्हणजे धम्माच्या मध्ये जे करायला पाहिजे
धम्म शिकल्यावर जे करायला पाहिजे ते नाही करणं पण पमाद करणं आहे. तर किं कारण अम्म तुवं पमज्जसे. तर आपण जेव्हा 10 कुसल कम्म पथ बघतो तर त्याच्यामध्ये जे सील आहेत, जे पहिले 2 सील आहेत, पाणाती पाता वेरमणी, अदिन्य दाना वेरमणी, कामे सुमीच्या चारा वेरमणी, हे कायेचे सील आहेत. आणि जे वाचाचे सील आहेत ते आहेत मुसावादा वेरमणी. मुसावादा वेरमणी 4 प्रकारचे सील आहेत त्याच्यामध्ये. आणि शेवटचं जे आहे सुरा मेरे मज्जप माद ठाना वेरमणी, तर हे जे सील आहे हे मनाचं आहे. मनाचे जे 3 अकुसल कम्म आहे ते म्हणजे अभिज्ञा, खूप एक्स्ट्रीम कोविटेसनेस म्हणजे आसक्तीला धरून ठेवणं, एक्स्ट्रीम आसक्तीला धरून ठेवणं, त्याला म्हटलंय अभिज्ञा. आणि दुसरं व्यापाद आहे. आणि तिसरं मोह म्हणजे अविज्ञा आहे. अविज्ञा म्हणजे ज्याच्यामध्ये डाऊट असतो किंवा उदच्च असतो. तर पटाचाराच्या केसमध्ये जास्त आपल्याला बघून येतं की उदच्च आहे, मन अस्थिर आहे, शांत नाही आहे, मन भटकत आहे, म्हणून ती पण अशी भटकत आहे बाहेर. तर आपण या गोष्टीवर म्हणजे मनावर तिचा परिणाम झाला आहे अभिज्ञा खूप एक्स्ट्रीम आसक्तीमुळे आणि अविज्ञामुळे. तर हे 5th सील आपण बघतो तिथे. म्हणून किंग कारण अम्म तुवंग पमज्जसी ती. तर हे जे अकुसल कम्म करत आहे ते थांबवून जे करायला पाहिजे ते कर, असं इथे आपल्याला समजून येतं. तर भगवान बुद्ध पटाचाराला जेव्हा सांगतात तर एवं सत्तारी अनमतग्ग पर्याय कथनते तस्य शरीरे सोको तनुत्तंग आगमासी अगमासी. तर जेव्हा भगवान बुद्ध अनमतग्ग पर्याय कथिनते, अनमतग्ग हे अनमतग्ग म्हणजे अग्ग काय आहे, अग्र काय आहे, सुरुवात कुठून आहे ते आपल्याला माहीतच नाही. कोण कुठून येत आहे, प्रत्येक मनुष्य किंवा जीव किंवा जे पण आहे ते कुठून कुठून सुरुवात झाली आहे त्यांची, ह्याच्यावरच ते सुप्त आहे. तर हे आपल्याला माहिती नाही आहे. असे किती जण येतात आणि जातात, जीव येतात आणि जातात, पण ते कुठून येतात, कुठे जातात, याच्याबद्दल धम्मामध्ये भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं नाही आहे. की आणि ते हे खूप कठीण आहे हे जाणणं की कुठून कोण कुठून येत आहे आणि कुठे कुठे जात आहे. तर जसे हे अनमतग्ग पर्याय हे जे सूत्र सांगतात भगवान बुद्ध, तर हे पूर्ण शोक जो असतो पटाचाराच्या शरीरामध्ये तो अगदी थोडासा होऊन जातो. तनुत्तन तनुत्तम म्हणजे फारच थिन, थोडासा होऊन जातो. अथ नंग तनुभूत शोकं न्यत्वा. तर मग भगवान बुद्धांना समजतं की अरे खूप कमी झालेला आहे शोक, सगळं निघून गेलाय, थोडासा बाकी आहे. पुनंग सत्वा सत्ता आमंत्रित्वा पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात पटाचारे पुतादयो नाम परलोकं गच्छन्तस्स ताणंग व लेणंग व शरणंग वा भवितुं न शक्नोति. पुत्र आदी जे लोक आहेत, पुत्र मध्ये किंवा पती, आई वडील आणि भाऊ, हे जे आहेत परलोकं गच्छन्तस्स, हे दुसऱ्या लोकात गेले. ताणंग ताणंग म्हणजे प्रोटेक्शन, लेणंग लेणंग म्हणजे सेफ्टी. हे जे आपण लेणी म्हणतो ना, लेणी जे आहे ते या शब्दातून उत्पन्न झालंय लेणंग. तर सेफ्टी, तर लेणी म्हणजे सेफ प्लेस, असं त्याचं रूट फॉर्म ऑफ द वर्ड आहे लेणंग. वा शरणंग, शरणंग म्हणजे रिफ्यूज, शरण, हे सगळ्यांना माहितच आहे. वा भवितुं न शक्नोति, असं भविष्यामध्ये पण किंवा असं असणं शक्य नाही. भवितुं म्हणजे आतामध्ये सुद्धा हे शक्य नाही. तस्मा विज्यमानापि ते न संति एव पंडितेन पनसीलं विशोधयित्वा अत्तनो निब्बान गामी मग्दं क्षिप्पमेव शोधयितुं वट्टति तीवत्वा धम्मं देशेन्तो इमास गाथा अभासी. पण जे पंडित व्यक्ती आहेत ते सीलला विशुद्ध करतात आणि स्वतःचा निब्बाणाला जाण्याचा मार्ग लवकरच शुद्ध करतात, असे पंडित करतात. तर असं म्हणून भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात. न संती पुत्ता ताणाय न पिता नापी बंधवा.
अंतके नाधी पन्नस नथी ज्ञाती सुताणता. ही धम्मपद 288 मध्ये मेन्शन आहे ही गाथा. आणि पुढची गाथा जी आहे, एत मत्थव संज्ञत्वा पंडितो सील संवृत्तो निब्बान गमनं मग्गं हिप्पमेव विशोधयेति, ही धम्मपद 289 मधली आहे. तर ही अपादान थेरी मध्ये पण हे मेन्शन आहे. तर ह्या दोन गाथा पुढे आहेत पटाचार थेरी, पटाचारा थेरी वत्थू मध्ये, पुन्हा धम्मपद अट्टकथा मध्ये. तिथे फक्त मेन्शन आहे की ही जी स्टोरी आहे ही 113 वर्स जी आहे, जी गाथा आहे 113, त्याच्यामध्ये स्टोरी सांगितलेली आहे. तर स्टोरी रिमेन्स द सेम, इज जस्ट दिस दॅट ह्या दोन वर्सेस 288 अँड 289 वर्स म्हणून पुढे येणार आहेत. तर स्टोरी रिमेन्स द सेम. तर ही काय आहे याच्यामध्ये, तर न आपल्या जवळचा पुत्र आपली रक्षा करू शकतो, न माता पिता, न बांधव, न न न पिता, न वडील, नापी बांधवा, न न भाव भाऊ बंधू, असे जे आहेत अनेक. अंत के नाधी पन्नस, शेवटच्या वेळेस, शेवटच्या मरणाच्या वेळेस नथी ज्ञाती सुताणता, आणि कोणते आपले रिलेटिव्स पण असले तरी ते आपल्याला आपली रक्षा करू शकत नाही, आपल्याला वाचवू शकत नाही. एत मत्थ वसंग्यत्वा पंडितो सील संवृतो, हे जाणून पंडित जे आहे, जे वाईज पुरुष आहेत, वाईज लोक आहेत, ते सील संवर करतात. तर सील संवर सांगितलं बुद्धांनी पटाचाराला, सील संवर करण्याचं काइंड ऑफ कम्मठान. तर पंडितो सील संवृतो निब्बान गमनं मग्गं खिप्पमेव विशोधेय, आणि असं करून सील शील विशुद्ध करून निब्बाण, निब्बाणाला जायचा जो मार्ग आहे तो लवकरच शुद्ध करतात असं सांगतात भगवान बुद्ध पटाचाराला. आणि देसना वसेना पटाचारा महापथवीयं पंसु परिमाणे किले से झापित्वा सोतापत्ती फले पतिठही, जसे देसना देतात भगवान बुद्ध तर पटाचारा महापृथ्वी, ही जी पृथ्वी आहे त्याच्यावर जी धूळ असते, तसे तसे जे आपले क्लेश आहेत ते ती झापित्वा म्हणजे जाळते, तर ते सगळे क्लेश जे धूळ प्रमाणे पण जे क्लेश बाकी राहिलेले असतात पटाचारामध्ये, जे थोडेसे बारीकसे राहिलेले असतात त्यांना सुद्धा ती जाळून टाकते, जाळून ती सोतापत्ती फल मध्ये प्रतिष्ठित होते. अन्येपी बहु सोतापत्ती फलादिनी पापुणींसुस्ती, तर तिथे जे उपस्थित अठ्ठ परिसामध्ये जे उपस्थित असतात भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, ज्यांना जे अरिय नसतात, ज्यांना काही फळ प्राप्त झालेलं नसते, अशा मधून पण खूप जण सोतापत्ती फल प्राप्त करतात. सापन सोतापन्न हुत्वा सत्थारंग पब्बजंग याची, आणि जशी ती सोतापन्न होते तर भगवान बुद्धांजवळ याचना करते ती की मला पब्बजित व्हायचं आहे. तर सत्था तंग भिक्कुनी नंग संतिकंग पहिणित्वा पब्बाजेसी, भिक्कुनी जवळ पाठवतात भगवान बुद्ध आणि तिला पब्बजित करून घेतात. सा लद्ध लद्धप संपदा पटी पटिता चारत्ता पटाचारा त्वेव पह्याई, जस ती तिला प्राप्त होते उपसंपदा, आधी ती पब्बजित होते आणि मग जसं उपसंपदा प्राप्त होते, तर पटिता चारत्ता पटाचारा त्वेव पह्याई, तर तिला पटाचाराच म्हटलं आहे त्याच्यानंतर. का तर पटिता आचरता, हे दोन शब्दांचं आहे, पटित पटित. ऍक्च्युली पटीचं मिनिंग ऑपोजिट पण होते, ऑपोजिट. आणि पटी म्हणजे आपण म्हणतो ना अनुकूल प्रतिकूल, तर प्रति म्हणजे ऑपोजिट, दॅट काइंड ऑफ मिनिंग. तर पटिता चारत्ता म्हणजे आचरण तिचं ऑपोजिट होत, जसं तिला उपसंपदा प्राप्त होते, सा लद्ध उपसंपदा पटिता चरत्ता पटाचारात्वेव पह्याई. तर इथे दोन मीनिंग आहेत ऍक्च्युली, कारण पद्मोत्तर बुद्धांच्या वेळेसच ती ते तिचं नाव ठरवतात पटाचारा. आणि पटाचारा हे असं पण म्हणण्यात येतं की
जे अंगाचा जो दुपट्टा तिच्यावर टाकतात कपडा म्हणून पण तिला पटाचारा, पण ऍक्च्युली इथे असं दिलेलं आहे, सा लद्ध उपसंपदा पटिताचारा चारत्ता पटाचारात्वेव पन्याई. आणि सा एक दिवसं कुटेन उदकं आदाय पादेन धोवंती उदकं आसिंची. बरं, तर इथे आपण एक बघतो की आता तिला उपसंपदा पण आहे आणि ती सोतापत्ती फल प्राप्त आहे, पण तिला ती पुढे नाही जात आहे. तर अपादान थेरीमध्ये तिचे उद्गार आहे की की मी तर पमाद पण नाही करत आहे, मी आळशी नाही आहे आणि मी अहंकारी पण नाही आहे, काही अहंकार पण माझ्यामध्ये राहिलेला नाही आहे, मग मला निब्बाण का प्राप्त होत नाही, अशी ती मनामध्ये बोलते. तर एक दिवस मग कुटेन उदकं आदाय, एका मटक्यामध्ये पाणी घेऊन पादे धोवंती उदकं आसिंची, तर पाण्या पाणी घे मटक्यांमध्ये पाणी घेऊन येते आणि पाय धुवायसाठी ती पाणी ओतते पायावर. तम थोकं गंत्वा पच्छिज्जी, थोड्या दूर जाऊन ते मातीमध्ये डिझॉल्व होऊन जातं, ते पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं मातीमध्ये थोड्या दूरवरच. द्वितीया वारे दुसऱ्यांदा करते ती, तर थोड्या दूर जाऊन ते पाणी आतमध्ये जातं, मातीमध्ये जातं. आणि तिसऱ्यांदा करते तर ते फार दूरवर जाऊन त्यानंतर ते मातीमध्ये ॲब्झॉर्ब होतं, पाणी धरतीमध्ये ॲब्झॉर्ब होतं. सा तदेव आरंभणं गहेत्वा तयो वये परिछिंदेत्वा, तर याला ती आरंभण घेते, या पाण्याला, हे जे पाणी वाहून जातं याला आरंभण घेऊन ती वय वय बघते. वय वय म्हणजे एज. मया पठमंग आसित्तं उदकं विय इमे सत्ता पठम वयेपि मरंती. जे पाणी थोड्या दूरवर घेऊन जाऊन ॲब्झॉर्ब झालं, पाण्या मातीमध्ये नाहीसं झालं, तर ते आहे की काही सुरुवातीच्याच वयामध्ये मरून मरून पडतात लोक काही, जसे तिचे दोन पुत्र. तर तो दुरंतरंगतं द्वितीय वारे असित, तर थोड्या दूरवर जे गेलं तर ते मधल्या वयामध्ये, जसे जसा तिचा भाऊ किंवा तिचे पती, तर ते मरण पावतात. ततोपि दुरंतरंगतं तृतीय वारे आसित्तं उदकं विय पश्चिम वयेपि मरंती ये वाते चिंतेसी, जसे तिचे आई वडील, तर ते कसे वय पूर्ण ऑलमोस्ट लांब दीर्घायू होऊन मग नंतर ते मरण पावतात. ते दूरवर गेलेलं पाणी इंडिकेट करत आहे. तर ते हे आतमध्ये पण तिला ते विपस्सना, कारण विपस्सना च्या प्रोसेसमध्ये ती आहे, ती पमात करत नाही आहे, ती सतत सतीमध्ये आहे आणि त्या सतीमध्ये राहून विपस्सना, आणि जे ती विपस्सनामध्ये पटिवेधन केलेला, जे पेनिट्रेशन केलेलं आहे डीप पर्यंत, जे पण ती समजू शकत आहे तेच तिला त्या ते बाहेरच्या प्रकटीकरणामध्ये तिला त्याचा अनुभव होतो, त्या आरंभणाचा. पाणी जेवढं दूर जात आहे तेवढं ती कोरिलेट करते व्यक्तींच्या वयासोबत, ही घटना घडते. आणि हे खूपच कशी ना साधारण घटना, ना खूप साधी घटना आहे, पण जे आतमध्ये होत आहे, जे मनामध्ये आहे तिच्या, तेच तिला बाहेर दिसत आहे, ती कोरिलेट करू शकत आहे. तर सत्था गंधकूटीयं निसिन्नो व उभासं फरित्वा तस्सा समुखे ठत्वा कथयन्तो विय एवमेतं पटाचारे पञ्चनमपि खन्दानं उदयभय अपसन्तस्स वससतं जीवेन्तो. तर ही जी गाथा आहे, ही जी गाथा जी या पटाचारा वथ्थूमध्ये जी म्हटलेली आहे, तर गंधकुटीमध्ये भगवान बुद्ध बसले असतात आणि ते आपला प्रकाश फिरवत असतात, तर तसे ते प्रकाश फिरवत ते बघतात आणि पटाचाराच्या सम्मुख येऊन स्थित होतात आणि ते म्हणतात, जसे एवमेतं पटाचारे, हे जसे आपले पाच खंद आहे, या पाच खंद, हे कोणते पाच खंद? तर रूप, वेदना, संया, संखार, विज्ञान, म्हणजे नाम आणि रूप, ज्याचे एखादा व्यक्ती, एखादं बीइंग जे आहे ते या पाच खंडांनी बनलेलं आहे. तर
प्रत्येक व्यक्ति ह्या पांच खंडांनी जो बनलेला आहे, तर ह्याचे उदय बय कसे हे उत्पन्न होत आहेत. प्रत्येक खंड रूप बघितलं तर रूप कसं उत्पन्न होत आहे नामपासून, किंवा बाकीचे पण जे नाम आहेत जसे वेदना आहे, संया आहे. वेदना आपण विपस्सना करताना आपण बघतो की वेदना कशी उत्पन्न होते, काही वेळ राहते आणि मग निघून जाते, कि नेहमीसाठी राहत नाही. तर हे जे उदय भय आहे, हे जे खंडांचं उदय भय आहे, तसेच आपले विचार, ते सुद्धा एक विचार राहत नाही. एक विचार येतो तो निघून जातो, मग दुसरा विचार येतो दुसरा निघून जातो, याला उदय भय म्हटलेला आहे. तर ह्या पाच खंडांचं जे उदय भय आहे, उत्पन्न होणं आणि नष्ट होणं, हे जो व्यक्ती बिना बघून जीवन व्यतीत करतो, त्याच्यापेक्षा जो व्यक्ती ह्या पाच खंडांचं उदय भय बघतो, ते तो जास्त त्याचं जीवन श्रेष्ठ आहे. एक क्षण पण जर जो बघतो हे उदय भय, त्याचं जीवन जास्त श्रेष्ठ आहे. तर जीवन तो ते संग उदय भय पसंतस एकाहंपी एक खणंपी जीवितं सेयो तीवत्वा अनुसंधिं घटेत्वा धम्मं देसेन तो गाथमा. आणि ते तिथे कनेक्शन होते, या गाथेतून पटाचाराला कळतं की काय करायला पाहिजे, काय बघायला पाहिजे. आणि योच वस्य सतंग जीवे अपसंग उदय भयंग एकाहं जीवितं सेयो पस्सतो उदय भयंती, असं बुद्ध म्हणतात. तर इथे उदय भय याची एक कल्पना दिलेली आहे. म्हणजे कसं की एक दगड आपण वर फेकतो आकाशामध्ये, तर तो दगड जेवढ्या फोर्स मध्ये फेकला गेला आहे तेवढ्या दूरपर्यंत तो जातो, आणि मग एक स्थिती असते आणि मग त्या स्थितीनंतर तो खाली पडतो. तर उदय म्हटलं आहे त्या फेकण्याच्या प्रोसेसला, आणि भय म्हणजे तो जेव्हा खाली पडतो. तर आणि जर आपण उदय भय हे अभिधम्माच्या दृष्टीने जर बघितलं, तर तिथे उदय भय नाही म्हटलं आहे. अभिधम्मामध्ये तीन स्थिती म्हटल्या आहेत, तीन गोष्टी म्हटल्या आहेत, उत्पाद, स्थिती आणि भंग. तर ही जी उत्पाद आणि भंग आहे ते सेम आहे उदय भय सारखं, पण मधातली जी गोष्ट आहे की एक क्षणभरासाठी तो दगड तिथे असणं किंवा ती स्थिती असणं, त्या क्षणामध्ये असणं ती गोष्ट, तर त्याला म्हटलं आहे स्थिती. तर हे एक उत्पाद होणं ही एक क्षण आहे, स्थिती हे एक क्षण आहे, भंग हे एक क्षण आहे, आणि ह्या तीन क्षणांना मिळून एक चित्त क्षण आहे. चित्त क्षण म्हणजे एक चित्त खंड म्हणजे जे चित्त आहेत आपले कशा प्रकारचे, अभिधम्मामध्ये 89 किंवा 121 असे चित्त सांगितलेले आहेत. तर हे जे चित्त खंड आहेत, एक चित्त उत्पन्न होतं, स्थिती आहे त्याची, आणि मग ते नष्ट होतं. तर हे जे एक चित्त खंड आहे, तर आपले जे चित्त, या चित्ताच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. आपलं जे मन आपण जे म्हणतो, हे मन म्हणजे काही वेगळं नाही आहे. हे कंटिन्युअस इन सिक्वेन्स इन सिरीज एका मागे एक हे चित्त खंड आहेत जे उत्पन्न होतात नष्ट होतात. तर आपलं मन म्हणजे हे कॉन्शियसनेसच आहे, हे चित्त आहे. तर तीन खंड म्हणजे उत्पाद, स्थिती, भंग, हे तीन खंड म्हणजे एक चित्त क्षण खंड, आणि 17 चित्त खंड म्हणजे एक रूपखंड. तर रूप म्हणजे जे पहिला खंड जो आहे रूपखंड, ते म्हणजे रूपखंड हे 17 चित्तखंडनी बनलेलं आहे. आणि एकदा आपण आपले डोळे असे बंद विंक करतो, डोळे बंद करून, किंवा एक चुटकी जे आपण वाजवतो, तेवढ्या वेळामध्ये किती चित्तखंड असतात, तर 7 सहस्र कोटी 10^12 म्हणजे 10^1 एवढ्यांदा उत्पन्न नष्ट होत असतात. ह्याला उदय भय म्हटलंय. इतकं फास्ट उदय भय होतं तर चित्त किती शांत असायला पाहिजे हे उदय भय बघण्यासाठी किती शांत व्हायला पाहिजे. आणि भगवान बुद्ध स्वतः पटाचारा थेरीला येऊन टीचिंग देत आहे, गायडन्स देत आहे. अजून दुसरं कोणी पटाचाराला शांत करू नसतं शकलं, एवढं तिचं मन असं इतकं ते उदय भय, इतकं ते रेस्टलेस उदच्च कुकच्च मध्ये आहे. तर तेवढं ते मन शांत करायला
भगवान बुद्धच करू शकत होते. आणि हे जेव्हा भगवान बुद्धांचे वाक्य जेव्हा उदान हे जे भट्टाचार्य ऐकते, तत्थ अपस्संग उदय बयंती पच्चन्नंग खंदानंग पंचवीसतिया लखणे ही उदयांच वयांच अपसंतो पसंतो उदय बयंती ते संग उदयांच वयांच पसंतस इतरस जीव जीवंतो एका हंपी जीवितंग सेयतो. म्हणजे तेच की एका क्षणाच्या उदय बैला बघणं हे सर्वश्रेष्ठ आहे. जीवन जीवनमध्ये एक क्षणाचा तो उदय बय बघणं श्रेष्ठतम आहे. आणि देश नावसेन पटाचारा स पटी संविधा ही अर्हंतम पापुनी. आणि पटी संविधा काय तर डीप नॉलेज आहे ते. आणि अर्हंतम पापुनी आपण फक्त शब्दामध्ये इथे बोलू शकतो पटी संविधा. अर्हंतपद प्राप्त केल्यावरच ते नॉलेज येतं पटी संविधाचं नॉलेज. आणि हे जे नॉलेज आहे पटी संविधाचं नॉलेज हे प्राप्त केलं तिने. म्हणजे चार आर्य सत्य दुःख दुःखाचं कारण दुःख समुदय आणि दुःख समुदय दुःखाचं निवारण आणि कोणत्या मार्गाने दुःखाचं निवारण हे या चार चार सत्य जे आहेत चार आर्य सत्य जे आहेत हे पटी संविधानी बघितलेत. प्रत्येक डिटेल्समध्ये छोटे छोटे तुकडे करून या गोष्टीला बघितलं. आणि पटी संविधा एक वरवर जर आपण काही शॉर्ट मध्ये ब्रीफ मध्ये सांगू शकले तर ते आहे की अर्थ अर्थाने समजणे. अर्थ काय आहे? समजा आपण दुःख घेतलं तर दुःख शब्दाचा अर्थ काय आहे आणि अर्थ म्हणजे काय तर कम्म आणि विपाक जाणणे. आणि अजून पण बाकीचं पण जाणणं पण कम्म आणि विपाक जाणणं म्हणजे अर्थ जाणणं. काय अर्थ होतो दुःखाचा? परिपूर्णतेने जाणणं अर्थ जाणणं. मग धम्म जाणणं तर नियम काय आहे काय काय धम्माप्रमाणे कसं आहे ते कसं बघायला पाहिजे दुःखाला. आणि निवृत्ती निवृत्ती म्हणजे जे शब्द वापरला गेले अर्थ समजवायला दुःखाचं आणि धम्माप्रमाणे जे शब्द वापरला गेले दुःख समजायला. जसं दुःखाचं डेफिनेशन सांगितलेलं आहे ना बुद्धांनी धम्मचक्क पवत्तन सूत्रामध्ये, तर ते जे डेफिनेशन्स आहेत ते शब्द वापरल्या गेले आहेत त्याप्रमाणे अर्थ आणि धम्म समजणं त्याला निवृत्ती ग्रॅमर ग्रॅमर पण म्हणू शकतो आपण. तर हे समजणं आणि पटिभान म्हणजे हे सगळं तिन्ही वरचे तिन्ही पण समजून पटिभान आता पूर्णता म्हणजे पूर्णपणे काय समजत आहे ओव्हरऑल मिनिंग काय आहे त्याचं याला पटी संविधा म्हणजे अनेक प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी तुकडे करून बघणं आपण असं म्हणू शकतो की परिपूर्ण नॉलेज परिपूर्ण अनालिसिस करणं तर त्याला आपण म्हणू शकतो पटी संविधा. तर आपण अजून एक गोष्ट बघितली की आता मागच्या द स्लाइड बिफोर दिस आपण बघितलं की पटाचारा थेरी अनंतपद फल प्राप्त झालं त्यांना. डिफरन्स काय आहे? तर अकुसल चेतसिका ज्या त्यांच्या होत्या आधी त्याच्यामध्ये मोह मोह म्हणजे अविद्या अहेरिक म्हणजे त्यांना चूक करायची एखादं अकुसल कम्म करायची त्यांना काही लाज नाही वाटायची. आणि अनोतप्प म्हणजे लोकांचा भय नव्हता म्हणजे सोसायटी जे नियम आहे ते तोडण्यामध्ये पण त्यांना लोकांचा भय नव्हता. आणि उद्धच्च तर मोहचा जो ग्रुप आहे अकुसल चेतसिकाचा अकुसल चेतसिकामध्ये 14 चेतसिका आहेत आणि त्यांचा जो ग्रुप आहे ह्या पहिले चारचा जो ग्रुप आहे तो मोहचा ग्रुप आहे अविद्येचा ग्रुप आहे. आणि म्हणून ते मंदबुद्धी जे आधी म्हटलेला आहे आपण म्हणू शकतो की या गोष्टींचा वरती चित्ताच्या वरती थर जमला होता मोह अहिरिक अनुतप्प उदच्च म्हणजे कोर मनाच्या याच्यावर हा थर जमला होता कारण याच जन्मामध्ये त्यांनी हे अकुशल कर्म केले होते. पण शोभन चेतसिका जी आहे तर चेतसिकामध्ये जेव्हा आपण शोभन बघतो चांगल्या चेतसिका बघतो तर त्या आहेत काहीतरी 25 टोटल आणि 25 मध्ये साधारण शोभन चेतसिका आहेत 19. याच्यामध्ये पहिल्या चार ज्या आहेत त्या आहेत सद्धा सती
श्रद्धा तर सगळ्यांना माहित आहे, मग श्रद्धा. श्रद्धा कशावर? तर बुद्ध धम्म संघावर श्रद्धा, कम्म विपाकवर श्रद्धा, या सगळ्या गोष्टी श्रद्धा. मग सती. सती म्हणजे, सती आपण बघतो, सती एक्सप्लेन केली आहे दोन प्रकारे, चेतसिकामध्ये वेगळी एक्सप्लेन केली आहे. सती आपण असं म्हणतो की मेमरी ना, मूळ शब्द तो मेमरीशी रिलेटेड आहे, आठवण. पण सती चेतसिकामध्ये मीनिंग आहे स्थिर संया. स्थिर संया म्हणजे ज्याचं परसेप्शन स्थिर आहे, प्रेझेंट मध्ये आहे, जे काय घडत आहे ते त्याच्यामध्ये स्थित आहे, प्रेझेंट मध्ये, त्याला सती म्हटलेला आहे. स्थिर संया, स्थिर संया असं म्हटलं आहे. आणि हिरी, हिरी म्हणजे स्वतः मध्ये एखादं चूक काम करायची, चूक कम्म करायची, अकुशल कम्म करायची, लाज वाटणे. आणि ओतप्प म्हणजे जगाची भीती वाटणे, समजा काही अकुशल कम्म करत आहे तर. तर हिरी आणि ओतप्प भगवान बुद्धांनी म्हटलं आहे की हे जे दोन शोभन चेतसिका आहेत, हिरी आणि ओतप्प, हे दीज आर द गार्डियन्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जे काही चांगलं आहे या लोकामध्ये, या भावामध्ये, तर हिरी आणि ओतप्प आहे जे वाचवून ठेवतं चांगलं पण या जगामध्ये. तर अशी भगवान बुद्धांनी अहिरी ओतप्प बद्दल सांगितलं आहे. श्रद्धा पण आपण बघितलं, सती पण बघितलं. तर ह्या चेतसिका आहेत. आणि ह्या चेतसिका कशासोबत उत्पन्न होतात? तर त्या त्यांच्या त्यांच्या चित्तासोबत उत्पन्न होतात. अकुशल चित्त तर माहित आहे, 12 आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये शेवटचे दोन चित्त जे आहेत ते आहेत मोहचे चित्त, त्याच्यामध्ये उपेक्षा सहगतांक उदच्च हे एक चित्त आहे एकम. तर उदच्च म्हणजे रेस्टलेसनेस. आणि आणि ज्ञान संपयुक्त चित्त जे आहे, नंतर जे ज्ञान मिळतं ते आहेत महाकुशल चित्त, ते आहेत 8 कम्माचे चित्त आहेत त्याच्यामध्ये. तर आपण असे अशा पद्धतीने या दोन चेतसिकांना त्यांच्या त्यांच्या चित्तांसोबत ते उत्पन्न होतात हे आपण रिलेट करू शकतो. आणि आता पटाचार थेरी, त्यांनी अपादान थेरीमध्ये त्यांनी स्वतःची घटना, स्वतःच्या याच्यामध्ये असं तिथे उल्लेख आहे अपादान थेरीमध्ये. तर त्या विनयधर म्हणून अग्र भगवान बुद्धांनी घोषित केला त्यांना. त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं, तर इद्धी त्यांना प्राप्त झाली, दिव्य सोत प्राप्त झालं, परचित्त जानामी, दुसऱ्यांचं चित्त ओळखायचं ते प्राप्त झालं, आणि पुब्बे निवास जानामी, आधीचे जन्म त्यांना कळले, आणि दिव्य चक्षु विशोधत, दिव्य चक्षु त्यांना प्राप्त झाले. अशा पद्धतीने सगळे आसव त्यांनी नष्ट केलेत, आसव खय ज्ञान, आणि शुद्ध झालेत. तर ततोहंग विनयं सब्बंग संतिके सब्बदस्सिनो, संतिके सब्बदस्सिनो म्हणजे सगळा विनय कोणाजवळ बसून, ज्यांना सगळं माहिती आहे, सब्बदस्सिनो ज्यांना सगळं माहिती आहे त्यांच्याजवळ बसून. उग्गहिंग सब्ब विथारंग, उग्गहिंग म्हणजे मी शिकली, मी शिकले, सब्ब विथार सगळं काही विस्तार मध्ये शिकले. व्याहरींच यथा तथं जे भगवान बुद्धांनी बोलले, यथा तथ जे यथा जे जसे आहे त्या अर्थाने जे काही सांगितलं मला, जे काही मला सांगितलं भगवान बुद्धांनी, मी ते सगळं विस्तार मध्ये शिकले. जिनो तस्मिन गुणे तुठ्ठो, आणि जिनो म्हणजे भगवान बुद्ध हे त्या वेळेस त्या गुणांमध्ये ते संतुष्ट झालेत. एतदग्गे ठपेसे मग, आणि मला त्यांनी अग्र घोषित केलं असं पटाचार थेरी म्हणतात अपादान थेरीमध्ये. आणि त्यांना विनयधर, विनय धरून ठेवणारे, कीपर ऑफ विनय असं घोषित केलं. तर पटाचार थेरींबद्दल थेरी गाथामध्ये त्यांचे स्वतःचे उदाहरण तर आहेच, 5.10 फिफ्थ चॅप्टरमध्ये तर त्यांचे स्वतःचे उदाहरण तर आहेच. पण त्यांनी ज्या भिक्कुनी आल्यात त्यांच्याकडे, ज्या सगळ्या दुखी भिक्कुनी, ज्या सगळ्या दुखी स्त्रिया असायच्या त्यावेळेस,
डुबून असायच्या आपल्या दुःखामध्ये, आपल्या पुत्र पती किंवा आपल्या आप्तजनांच्या दुःखामध्ये, जे आई वडिलांचे वगैरे ज्या दुःखामध्ये असायचे ते पटाचारा थेरींकडे यायचे आणि ते त्या दुःखातून जेव्हा फ्री व्हायचे, त्यांना अरहंत पद प्राप्त व्हायचं, तर तेव्हा त्यांचे पण उदान म्हणजे असे दोन तर थेरी आहेत, एक आहे चंद थेरी, एक उत्तरा थेरी, त्यांची उदान आहेत 73 थेरी गाथामध्ये, की ते पटाचारा थेरींना थँक्यू म्हणत आहेत आणि वंदन करत आहेत. आणि मग तीन स्मत्ता 30 भिक्कुनीस त्या पण ती पण एक थेरी गाथा आहे. आणि आणि अजून एक आहे पंचसता 500 भिक्कुनी. तर एवढे असे खूप खूप सारे स्त्रिया यायच्या आणि दुःखामधून त्या स्वतःला जेव्हा पटाचारा थेरी त्यांना बुद्धांनी दिलेले शिकवण दुःखातून सुखाकडे, दुःखातून निब्बाणाकडे जायचा मार्ग जेव्हा पटाचारा थेरी शिकवायचे, तर तेव्हा तीन समत्ता थेरी भिक्कुनी गाथामध्ये दिलाय, उठ्ठाय पादे वंदिनसु कताते अनुशासनी. तर उठून थेरींचे, पटाचारा थेरींचे पायाची वंदना करत आहे, करून मी जे पण थेरींनी म्हटलं आहे पटाचारा थेरींनी ते त्याचं अनुशासन केलं. तर असं संग्राम जो अपराजितम, संग्रामे अपराजितम, ज्यात पराजित नाही होत, असं संग्राम आम्ही जिंकला. तर असं तीन समत्ता थेरी भिक्कुनी गाथामध्ये दिलेला आहे. तर प्रत्येक वेळेस जेव्हा पटाचारा थेरींनी सांगितलं आहे ना, तर तेव्हा त्यांनी उपमा दिलेली आहे कस्सक, म्हणजे त्या वेळेस जे शेती प्रधान असायचं, तर की कसं नांगर आणि आधी खणणं, जमिनीला खणणं, मग तिथे नांगरणं म्हणजे, आणि मग बीज पेरणं, आणि मग जे पण त्याच्यातनं धान्य उत्पन्न होत आहे ते धान्य किंवा जे पण उपलब्धी होत आहे ती आपल्या फॅमिली सोबत जेव्हा ते त्यांच्या भरण पोषणसाठी यूज करत आहे, तर असं धन लाभ होतं, असं धन लाभ होतं. तर त्याचप्रमाणे आपल्या त्यांनी तशी उपमा दिलेली आहे शेताची आणि धरणीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये धरतीमध्ये बीज पेरण्याची. तर ही आपल्या ही ऍक्च्युली विपस्सनामध्ये पण भगवान बुद्धांनी याची उपमा दिलेली आहे की कसं शेती करायचं त्याप्रमाणे. तर अशी उपमा देऊन आणि ज्या भिक्कुनी खूप रडायच्या आपल्या आप्तजनाबद्दल, त्यांना भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणेच जे ज्या रस्त्याने आलं त्या रस्त्याने गेलं, आपल्याला काय माहीत त्यांचं काय सुरुवात आहे आणि काय त्यांचे ध्येय आहेत. तर असं करून सांगायची, त्यांना सांत्वना द्यायची. आणि प्रत्येक गाथेमध्ये दिलेलं आहे, उत्तरा थेरींच्या गाथेमध्ये किंवा चंदा थेरींच्या गाथेमध्ये किंवा तीन समता भिक्कुनींच्या किंवा पंचसता भिक्कुनींच्या उदाहरणामध्ये सांगितलं आहे की थेरी आम्हाला पाय धुवून यायला सांगायची आणि पाय धुवून येऊन एक एक एकटे बसा आणि ध्यान साधना करा आणि मनाला शांत करा. मनाला शांत करून आम्हाला हे प्राप्त झालं, जे पण अरहंत पद, ते विद्या, तीन विद्या प्राप्त झाले. ते विद्या म्हणून असं करून त्यांनी आपले उदान म्हटलेले आहे. तर मी म्हणेल की पटाचारा थेरी एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे. पाण्याशी खूप जवळचा संबंध, मग एकीकडे मुसळधार पाऊस असो, नदीचा ओघ असो, की दुसरीकडे साधे पाय धुण्याचे पाणी असो, मग पाण्याशी खूप जवळचा संबंध. एका बाजूला दुःखाची पराकाष्ठा गाठणारी असो की दुसऱ्या बाजूला अनेक शोकाकुल स्त्रियांना दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग, बुद्धांनी सांगितलेला मार्ग शिकवणारी असो. एकीकडे उम्मतिका पागल मंदबुद्धी म्हटली जाणारी, तर चार हरिय सत्याचं गूढ पटी संविधा ज्ञान असणारी थेरी, वंदनीय थेरी. सैरा वैरा भटकणारी, बुद्धांच्या मध्यम पटीपदाचा समतोल गाठणारी, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला आपल्या आपल्याला बघायला मिळतात. लोकीय नियमांची काळजी न घेण न करणारी आणि बुद्धांच्या धम्माची विनय धरणारी अग्रसाविका, पटाचारा
महाथेरी मध्ये आपण बघतो. साधू कितीही तथागतांची करुणा, त्यांच्या या करुणेमुळेच पटाचारा अरहंत झाले. खरंच दुःखाची पराकाष्ठा काय असते ते आपल्याला पटाचारा थेरी या अठ्ठकथेतून समजते. बुद्ध शासनात प्रवेश करून निब्बान प्राप्त करते आणि आपल्यासारख्या अनेक दुःखी स्त्रियांना सुद्धा धम्मात प्रतिष्ठित करते. साधू 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 मॅम, मी खरंच खूप खूप धन्यवाद देते आजच्या आपल्या मार्गदर्शिका आदरणीय वैशाली गायधरी मॅम यांना, की ज्यांनी खूप सुंदर रीत्या आजची गाथा व पटाचारा थेरी वत्तू ही अट्टकथा साध्या सोप्या समजेल अशा आपण आपल्या उत्कृष्ट शैलीने समजावून सांगितली. शिवा या कथेतून आपल्याला अभिधम्म सुद्धा समजावून सांगितलं आहे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. ज्यांना काही प्रश्न असतील या कथे संदर्भात तर ते प्रश्न विचारू शकतात. कुणाचे काही प्रश्न आहेत का? मॅमनी कथाच इतकी सुंदररित्या समजावून सांगितली की कुणाला काही प्रश्नच नाहीयेत बहुतेक. हो ना, खूप इमोशनल, खूपच इमोशनल, म्हणजे अगदी डोळ्यात पाणी येईल एवढं इमोशनल कथा होती. खूप सुंदर, खूप सुंदर. जर प्रश्न नसतील कुणाचे तर आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर यांनी आपले मार्गदर्शन यावर करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे. नमो बुद्धाय. वैशाली मॅडम आपले फार फार आभार. वर्षभरापासून जी मालिका चालू आहे आपली, आज वर्षभराचा शेवटचा म्हणजे 52वी जी मालिका होती, आजच्या या वर्षभराच्या मालिकेचं तुम्ही सांगता केली आणि खूपच छान म्हणजे विषय होता आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पट्टीचारा एक्सप्लेन केली, त्याला अभिधम्माची जी जोड दिली ना ती फार महत्वाची आहे. पाली कोटेशन तर महत्वाचे आहेत, अभिधम्माची जे संदर्भ दिले ते फार महत्वाचे आहे. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण पटाचारा आज माहिती करून घेतली, त्यामुळे आपले विशेष आभार. धम्मसाकच्या ग्रुपचे पण खूप खूप आभार की तुम्ही 52 व्याख्यानमाला सतत अविरत चालू ठेवल्या आणि त्या ही धम्मसाकच्या व्याख्यानमाला चालवण्यासाठी जे जे लोक मदत करत आहेत किंवा जे उपासक उपासिका आपली उपस्थिती देऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि माझ्या माहितीनुसार म्हणजे दीर्घ काळ चालू असलेली व्याख्यानमाला ही भारतातील एकमेव असावी जी पाली कोटेशन सहित आणि अविरत चालू आहे. कारण अनेक व्याख्यानमाला चालू असतात पण तिकडे वेगवेगळे विषय असतात, पण आपण धम्मपद अट्टकथा जी लावून ठेवलेली आहे ती अजूनही 1.5 वर्ष चालणार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या सहकार्यांची आवश्यकता आहे. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही धम्मसाकच्याची जी व्याख्यानमाला आहे पोहोचवा. युट्यूबवर व्हिडिओ आहे, त्याला अभिप्राय देत चला, लाईक करत चला, शेअर करत चला. कारण धम्म चळवळ अशीच वाढत असते, आधी धम्म समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यावर आपल्याला आचरण करायला आणि पुढे प्रज्ञा प्राप्त करण्यास याची मदत होईल. तर उपासक उपासिकांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्याख्यानमाला पोहोचवा. एक वर्ष समाप्ती झाली त्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे आभार. आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर ठीक आहे, नाहीतर आपण इथे आयोजकाकडे मी माहिती देतो. साधू 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 प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंद मिसाळकर सर, खूप खूप धन्यवाद आणि आभार. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतच असते. यो च वस्स सतम जीवे अपसं उदय भयं एकाहं जीवितं सेयो वस्सतो उदय भयं.
उत्पत्ती विनाश न पाहणाऱ्या मानवाच्या 100 वर्ष आयुष्याहून उत्पत्ती विनाश पाहणाऱ्या मानवाचा एक दिवस श्रेष्ठ असतो. आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊया आपण. मी धन्यवाद देते आपल्या सर्व शील संपन्न श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. शिवाय आपल्या पाली विभागातील विद्यार्थी यांनाही यांचेही खूप खूप आभार जे नेहमी आपला वेळ ह्यासाठी राखून ठेवतात आणि ह्या कार्यक्रमाला हजर असतात. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी चंद्रहास तांबे यांना सरणत्ते धम्म पालन गाथा आणि सरणत्ते घेऊन करावी अशी विनंती करते. सप पाप स करणं कुशल सौपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं नत्थि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.